हॅलो येतोय आवाज माझा सगळ्यांना हॅलो 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 येस सगळ्यांना माझा आवाज येतोय यस येस येस चालू करायचंय यस येस हॅपी होली हॅपी होली ऑल सगळ्यांना हॅपी होली गुड इव्हनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग येस येस आवाज येतो आहे माझा सगळ्यांना येस गुड इव्हिनिंग गुड इवनिंग हॅपी होली सगळ्यांना हॅपी होली यस येस 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 गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इवनिंग येस 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 आपण आज खूप महत्त्वाचा टॉपिक सुरू करतो आहे आपण आज महत्त्वाचा टॉपिक सुरू करतो आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या टॉपिकचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे आज द... आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक पाहतोय आपल्या सगळ्यांना होली होलीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत येस येस पुण्यात पाऊस आहे त्यामुळे थोडंसं टेक्निकली आपण थोडंसं पाच मिनटं लेट सुरू केलेलं आहे आणि लेक्चरला सुरुवात करतोय आपण इमिडिएटली वेळ न घालवता लेक्चरलाच सुरुवात करतोय येस 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 पब्लिक फायनान्स सार्वजनिक वित्त हा टॉपिक आपण आज सुरू करतो आहे पब्लिक फायनान्स या माध्यमातून परीक्षेसाठी कोणत्याही इकॉनॉमीच्या या तुलनेमध्ये या टॉपिकचं वेटेज महत्त्व खूप जास्त आहे आजचा हा टॉपिक इथं नमूद केल्याप्रमाणे आणि तुमच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्याप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट ती लक्षात ठेवायची ती म्हणजे आज पूर्ण बेसिक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पब्लिक फायनान्सच्या रिलेटेड कमी पूर्ण जे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट आणि बजेटचा इतिहास बजेटची पार्श्वभूमी ह्या सगळ्या घटकांचा आपण आढावा पाहणार आहोत थोडक्यात काय होणार आहे आज तर पहिली गोष्ट पब्लिक फायनान्स म्हणजे नेमकं काय आहे का पब्लिक फायनान्स काय आहे फायनान्स काय आहे बजेट काय आहे भारताच्या बजेटची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी आहे ब्रिटिश काळापासून स्वातंत्र्यापर्यंतचा बजेटचा इतिहास स्वातंत्र्यापासून पुढे आत्तापर्यंतचा बजेटच्या पार्श्वभूमीचा घटक आणि बजेट ही संकल्पना आणि त्यासोबत घटनात्मक बजेटची प्रोसिजर काय आहे तरतूद काय आहे यामध्ये येणाऱ्या सगळ्या विषयांचा आढावा आपण आर्टिकल एकशे बारा ते एकशे सतरापर्यंतचे सगळे बजेट रिलेटेडच्या कन्सेप्ट आणि त्यांच्यामध्ये येणारे सगळे विषय आणि त्यात असलेल्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट व त्यांच्याबद्दलचा कंटेंट या सगळ्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे पाठ व त्या संदर्भात असलेल्या विषयांचा आपण आढावा पाहणार आहोत थोडक्यात आज कन्सेप्टही असतील कंटेंटही असतील आणि त्यासोबत त्याच्या रिलेटेड करंट व हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड या सगळ्यांचा सर्वसमावेशक पार्श्वभूमी असलेला आजचा लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये कॉम्प्रेन्शिव बजेटचा पूर्ण बेस जो आहे तो कम्प्लीट क्लिअर क्लिअर करण्याचा प्रयत्न या लेक्चरपासून होईल यामध्ये आपण सुरुवात करू सुरुवातीपासूनचा एक घटक ज्याच्यामध्ये आपण विचारात घ्यायला हरकत नाही आत्ता मी बोललो त्याप्रमाणे सार्वजनिक वित्त काय आहे एक्झॅक्टली सार्वजनिक वित्त म्हणजे काय आहे सार्वजनिक वित्त तर याच्या नावाप्रमाणे आहे पब्लिक पब्लिक आहे पब्लिक आहे म्हणजेच ते सरकारी आहे ते सार्वजनिक आहे सार्वजनिक आहे म्हणजेच सर्वांचं आहे सरकार व सरकारी किंवा सार्वजनिक म्हणजे सगळ्यांचं आहे या दृष्टिकोनातून याची पार्श्वभूमी सुरू होते आहे म्हणजेच थोडक्यात हा घटक आहे तो कम्प्लीट सार्वजनिक पातळीवरचा सार्वजनिक पातळीवर होणाऱ्या विषयाबद्दलचा आहे आणि या शब्दाचा आपण अर्थ फायनान्स वित्त आपण बोलतो त्यामध्ये वित्त नेमकं काय येतं इथं अर्थ का नाही येत आहे अर्थ या शब्दाच्या ऐवजी फायनान्स म्हणजेच आपल्या घटनेत सुद्धा बजेट बजेट किंवा इकॉनॉमिक अर्थ असा शब्द न वापरता म्हणजे या माध्यमातून घटनेतही हा बजेट शब्द आपण घेतलेलाच नाही आहे आणि यासोबतच जो अर्थ आहे त्याचा आपण इकॉनॉमी किंवा इको याप्रमाणे शब्द न वापरता आपण स्पेशली शब्द वापरला आहे फायनान्स तर त्या फायनान्सची व्याख्या विस्तृतता जी आहे ती एकूण जमा आणि एकूण खर्च याच्या रिलेटेड आहे या संदर्भातला हा विषय आहे म्हणून या ठिकाणी स्पेशली पब्लिक फायनान्स शब्द वापरला जातो या ठिकाणी कुठेही कम्प्लीट पुन्हा अगदी शब्द इथं द पब्लिक शब्द वापरलेला आहे इथं फक्त गव्हर्नमेंट ही शब्द वापरू शकले असते थे। लक्षात ठेवा मित्रांनो एवढा बेसिक पासून इंटरव्यूला प्रश्न विचारलेत मेन्सला बे, बे बारीक बारीक बेसिक शब्दामधला फरक विचारलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सहजरित्या याबद्दलची कुठे माहिती वाचली नसते किंवा सहज माहिती आहे असं वाटतं पण जेव्हा एक्झॅक्टली प्रश्न विचारला जातो तेव्हा कळत नाही ने नेमकं उत्तर काय द्यावं आहे जसं की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ॲग्रिकल्चर इकॉनॉमी अँड ज्योग्रफिकल इकॉनॉमी मग देन प्रश्न याला लागतो की काय नेमकं फरक सांगायचा दोन शब्दात उत्तर सांगा असं जेव्हा बोललं जातं किंवा एका वाक्यात बोला किंवा एक मिनिटात बोला तेव्हा उत्तर सांगणं मुश्किल होतं आहे या पॉईंट ऑफ काही गोष्टी बेसिकली माहिती असणं जरुरी आहे म्हणून सांगतोय इथं आपण पब्लिक फायनान्स शब्द वापरला आहे इथं आपण सरकारी फायनान्स किंवा सरकारी वित्त असं बोलू शकला असतो पण सरकारी वित्त असं न वापरता जाणीवपूर्वक पब्लिक वापरलेलं आहे ज्याची व्याख्या अजून विस्तारित आहे सरकारी शब्दापेक्षाही सरकारी शब्दामध्ये फक्त सरकार येतं आणि सरकारमध्ये राष्ट्रपती प्रधानमंत्री मंत्री, मंत्री प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांचा समावेश होतो पण जेव्हा आपण पब्लिक बोलतो तेव्हा त्या पब्लिकमध्ये सरकार तर सगळं येतं पण सगळ्या सार्वजनिक संस्था व व्यवस्थाही त्याच्यामध्ये येतात आहे आणि ज्यांचा सर्वसमावेशक अर्थ या ठिकाणी घ्यावा लागतो म्हणून सरकारी व सार्वजनिक या दोन्हीचा समावेशक असलेला शब्द हा सार्वजनिक अर्थाने घेतला जाईल म्हणून सार्वजनिक वित्त हा शब्द आहे आणि या माध्यमातून त्याची सुरुवात होते त्याच्याबद्दलचा घटक अंमलात येतो म्हणून लक्षात ठेवा सार्वजनिक वित्त हा शब्द या ठिकाणी स्वीकार केलेला आहे म्हणजेच घटनाकारांनी बजेट हा शब्द जाणीवपूर्वक नाकारलेला आहे त्याचा अर्थ आपण आर्टिकल एकशे बारामध्ये जेव्हा आपण पुढे बजेट बदलची प्रोसेस प्रक्रिया पाहू तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्टली बजेट हा शब्द का आणि कशा पद्धतीने नाकारलाय आणि बाकी संकल्पना कशा आपण स्वीकारलेत त्याच्याबद्दलचे बारीक सारी सगळे घटक व विषय या माध्यमातून मी तुम्हाला क्लिअर सांगेल नेमकं काय करायचं आणि कशा पद्धतीने करायचं आहे त्याच्याबद्दलचं इम्पॉर्टन्स आहे म्हणून आत्ता सॉरी सुरुवात जी पब्लिक फायनान्स रिलेटेड होती आहे एक एक शब्दांच्या अर्थ आपण पुढे पाहायला सुरुवात करू तर एकूणच या पब्लिक फायनान्स ची सुरुवात आपल्या देशाचा विचार केला तर अनेक वर्ष आपल्या देशाबद्दलचा एक संघ भारत म्हणून आणि एक संघाचं पूर्णपणे बजेट म्हणून ही संकल्पना आम्हाला त्याला अनेक वर्ष लागले कारण अगदी मुघल काळात किंवा प्राचीन काळात किंवा अगदी ब्रिटिश काळापर्यंत संघ भारताचं एक बजेट किंवा एक सार्वजनिक वित्त अशी व्यवस्था पुढे आपल्यात कधी अंमलात आलेली दिसत नाही जी अंमलात आलेली दिसते पहिल्यांदा ती या माध्यमातून जेव्हा प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई होऊन जाते प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई पूर्ण होते आणि त्यात भारताचा प्रभाव पराभव होतो ब्रिटिशांच्या हातात इथली राजकीय सत्ता येते आणि राजकीय सत्ता येते याचा परिणाम म्हणून सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ब्रिटिश इथं राजकीय सत्ता प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून अमलात आणायला सुरुवात करतात आणि जसंही अमलात आणायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना कळून चुकतं की इथं काही आपण राज्य चालवण्यासाठी ना, चालू नाही सर्वात महत्त्वाचं लक्ष आहे महसूल गोळा करणे आहे आणि यासाठीच सतराशे त्र्याहत्तरच्या ॲक्टमध्ये पुढे अनेक बदल करत आपण अठराशे तेहतीस अठराशे त्रेपन्न इत्यादी विषयकचे कायदे करत आलो आणि या माध्यमातून ब्रिटिश राजसत्ता फक्त इथं कायदे करणे आणि प्रशासन चालवणे एवढ्यापुरतं नसून महसूल अधिक कसा मिळवता येईल या दिशेत काम करणाऱ्या व्यवस्थेचा एक भाग होता म्हणून तशा पद्धतीने कामाची सुरुवात झाली आणि या माध्यमातून एक एक टप्पा एक एक घटक हा याच व्यवस्थेचा एक भाग बनत चालला होता आहे आणि म्हणूनच ब्रिटिश काळात ब्रिटिशांना अधिकतम महसूल अधिकतम अर्थ मिळवता कसं येईल या दिशेत कार्यवाही करणं जरुरी होतं आणि खऱ्या अर्थाने अठराशे साठ पासून पुढील कालावधीमध्ये एक भारतासाठी तत्कालीन ब्रिटिश भारतासाठी बजेट मांडण्याची आणि बजेटरियन पद्धती सुरुवात व्हायला लागली आणि ती या माध्यमातून सुरुवात झालेला पहिला घटक आहे जो अर्थसंकल्पाबद्दलच्या कार्यवाहीचा एक भाग म्हणून आपण या ठिकाणी विचारात घ्यायला हरकत नाही आहे पहिली सुरुवात होते ब्रिटिश भारतासाठी पहिल्यांदा सात एप्रिल अठराशे साठ रोजी अर्थसंकल्प मांडण्यात आला हा प्रश्न अनेक वेळा ऑलरेडी येऊन गेलेला आहे पण एक प्रामुख्याने विचारात घेतलं तर सात एप्रिल अठराशे साठ हा कालावधी यासाठी इम्पॉर्टंट आहे की त्याद्वारे तत्कालीन जेम्स विल्सन जेम्स विल्सन या ब्रिटिश भारताच्या ब्रिटिश भारत शासनाच्या पहिल्या वित्तीय सदस्याने म्हणजे हे पहिले फायनान्स मेंबर्स होते यांनी भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचा प्रारूप मांडला कुणी मांडलं जेम्स विल्सन यांनी मांडलेला आहे तत्कालीन या माध्यमातून भारताचा पहिला अर्थसंकल्प सात एप्रिल अठराशे साठ जेम्स विल्सन दोन नावं लक्षात ठेवा आणि हे फायनान्स मेंबर होते हे महत्वाचं आहे तिसरा पॉइंट अठराशे साठ पासून प्रत्येक वर्षी भारतासाठी बजेट मांडायला सुरुवात झाली म्हणजे प्रत्येक वर्षी इयरवाईज याप्रमाणे ही प्रक्रिया अंमलात आलेली आहे स्वातंत्र्यानंतर पहिला अर्थसंकल्प मात्र सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला आर के शेट्टी यांनी मांडलेला आहे म्हणजेच ब्रिटिश भारतापासून सुरू झालेली पद्धत एक संघ भारत एक पूर्ण वित्तीय व्यवस्था याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर बजेटची सुरुवात झाली आणि या पद्धतीने दरवर्षी अर्थसंकल्प मांडत गेला गेला पण तो अर्थसंकल्प हा ब्रिटिशांनी ब्रिटिशांसाठी चालवलेली व्यवस्था होती ब्रिटिशांच्या फायद्यासाठीची होती आणि या माध्यमातूनच्या कार्यवाहीचा एक भाग होता पण या ठिकाणी भारताचा विकास आणि भारतासाठीच्या लोकांसाठीचा घटक असा नव्हता हे सत्य आहे की ब्रिटिशांनी या बजेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलेलं आहे पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माध्यमातून आर्थिकता अधिक कशी मिळवता येईल अधिकतम महसूल कसा मिळवता येईल यासाठी वाहतूक व्यवस्था आणि कम्युनिकेशन सिस्टम या दोन गोष्टीमध्ये सरकारने खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट केले होते याचा पुरावा आजही आपल्याला पाहायला मिळतो तत्कालीन व्यवस्थेचा एक भाग म्हणून रेल्वे रस्ते यांचा विकास करण्याचा प्रयत्न पण शेवटी याचा मुख्य उद्देश भारतातून वेगवेगळ्या भागातून मॅक्झिमम संपत्ती मालमत्ता कशी मिळवता येईल आणि महसूल आपला वाढवता कसा येईल याच्यासाठी कनेक्टिव्हिटी पाहिजे त्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी काम केलेलं होतं आहे पण शेवटी ब्रिटिशांनी या देशातून ब्रेन ऑफ वेल्थ संपत्तीचं निस्सारणच केलेलं आहे हे दादाभाई नवरोजी यांनी अतिशय छान मांडणी केलेली आहे ज्या पद्धतीने भारताची लूट झाली होती ती लूट या पद्धतीने आपल्याला स्वातंत्र्यापर्यंत पाहायला मिळते म्हणून स्वातंत्र्यानंतर जो आपल्या देशाचा पहिला संकल्प आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ही तारीख इम्पॉर्टंट आहे हे शणमुख चट्टी यांनी मांडलेलं होतं आहे त्यानंतर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन एकोणीसशे पन्नास या गणराज्य भारतानंतरचा पहिला जो अर्थसंकल्प आहे तो मात्र अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास रोजी मांडलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रजासत्ताकानंतरचा जॉन मथाई यांनी हा अर्थसंकल्प मांडलेला होता आहे मग या माध्यमातून या अर्थसंकल्पाचं एक विशेष जे काही आहे ते या पद्धतीने आपल्याला विचारात घेणं जरुरी आहे कि ने की नेमकं सरकारने मांडलेली व्यवस्था ही भारताच्या तत्कालीन व्यवस्थेला कसं प्रस्तुत करते कारण एकोणीसशे पन्नासपासून प्रजासत्ताक भारत आहे आणि प्रजासत्ताक भारतामध्ये बजेट संपूर्ण घटनेच्या आधारावर आहे आणि राज्यघटनेच्या आधारावर बजेट म्हणजे स्थापित केलेल्या कायद्यानुसार इस्टॅब्लिश बाय लॉ आपण आपल्या बजेटची सुरुवात केलेली आहे एकोणीशे पन्नास पूर्वीपर्यंतचा बजेट हा कायद्याला आधारित असून कायद्याला बांधील असून असा प्रकारचा होता असं म्हणायला कोणताही वाव नाही पण आपण एकोणीसशे पन्नास पासून मात्र घटनेच्या आधारे बजेटची मांडणी केलेली आहे म्हणून घटनेच्या आधारे या बजेटचं विशेष इम्पॉर्टन्स आहे आणि या माध्यमातूनच्या कारवाईचा इतिहास सुरू होतो पुढे एकोणीसशे एकावन्नपासून पन्नासला बजेट तर आपण पाहिलेलं आहे आता एकोणीसशे एकावन्न पासून काय होतं महत्त्वाचं काय आहे घटनेला आधारित ठेवून बजेटची सुरुवात होते आहे हे आपल्या देशासाठी इम्पॉर्टंट आहे कारण बाय कॉन्स्टिट्यूशन बाय लॉ आपल्या देशात घटनात्मक प्रक्रियेचं अवलंब घटनात्मक प्रक्रियेचं व्यवस्थापन कार्य इत्यादी अंमलात येत आहे हे त्याचं विशेष आहे म्हणून माध्यमा या माध्यमातून या कार्याचा आढावा घेणंही इम्पॉर्टंट आहे आणि या माध्यमातून त्याची संकल्पनाही आपल्याला विचारात घ्यावी लागते घटनेनुसार प्रथमच एकोणीसशे एक्कावन बावन मध्ये सर्वाधिक म्हणजे सार्वत्रिक सॉरी सार्वत्रिक निवडणुका पार पाडलेल्या आहेत त्यानंतर पहिला संकल्प एकोणीशे बावन रोजी सी डी देशमुख यांनी मांडलेला आहे सार्वत्रिक निवडणुका नंतर आहे सार्वत्रिक म्हणजेच जनरल इलेक्शन झाल्या प्रजासत्ताक भारताचं बजेट वेगळं आणि जनरल इलेक्शन नंतरच बजेट वेगळं आहे म्हणूनही याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे या माध्यमातून जी व्यवस्था सुरू झालेली आहे ती टिल आजपर्यंत दोन हजार तेवीस चोवीस पर्यंतच्या बजेटची मांडणी त्याची संकल्पना त्याच्याबद्दलचे घटक सगळे या पद्धतीने अंमलात येतात हे इथं विसरून चालणार नाही आहे इम्पॉर्टंट आहे पंतप्रधान यांनी अर्थसंकल्प मांडलेले आहेत असे व्यक्ती जे पंतप्रधान आहेत त्यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे पहिला एकोणीसशे अठ्ठावन्न पंतप्रधान पंडित नेहरू यांनी याबद्दलचा अर्थसंकल्प मांडलेला आहे एकोणीसशे सत्तरमध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असतानाचा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थसंकल्प मांडलेला आहे तर मित्रांनो उत्तर द्यायचा प्रयत्न करा याशिवाय अजून कोण आहेत जे पंतप्रधान पदावर असताना पी पदावर असताना अर्थसंकल्प मांडलेले आहेत पीएम पदावर असताना अर्थसंकल्प मांडलेला आहे असा अजून कोण आहे या व्यक्तीशिवाय उत्तर द्यायचा प्रयत्न करावा आहे कोण आहेत पंडित नेहरू इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याशिवाय अजून कोण आहेत हे पी पदावर असताना अर्थसंकल्प मांडलेले आहेत उत्तर द्यायचा प्रयत्न करा या माध्यमातून येस येस कोण आहेत डॉक्टर मनमोहन सिंग आहेत की पी व्ही नरसिंहराव आहेत येस इंदिराजींचं तर नाव आपण लिहिलेलंच आहे मनमोहन सिंग आहेत असं वाटतंय ओके ठीक आहे तर लक्षात ठेवा मनमोहन सिंग यांचं उत्तर येणार नाही आहे मनमोहन सिंग मनमोहन सिंग हे उत्तर येणार नाही आहे मनमोहन सिंग मनमोहन सिंग कसे होते अर्थमंत्री अर्थमंत्री असलेले प्रधानमंत्री झालेले व्यक्तिमत्व हे मनमोहन सिंग आहेत पण पंतप्रधान पदावर असताना अर्थसंकल्प मांडायची वेळ आलेली आहे अर्थसंकल्प मांडायची वेळ आलेली आहे यांनी अर्थमंत्री पद सांभाळलाय असं नाही आहे लक्षात ठेवा अर्थसंकल्प यांनी मांडला पंडित नेहरूंनी अर्थसंकल्प मांडला इंदिरा गांधींनी अर्थसंकल्प मांडला राजीव गांधींनी पण ते ॲज अ फायनान्स मिनिस्टर होते असं म्हणायचं नाही आहे आणि म्हणून मनमोहन सिंगसुद्धा पी एम पदावर असताना ॲज अ फायनान्स मिनिस्टर म्हणून बजेट मांडलंय असं झालेलं नाही आहे म्हणून हे तीनच लोक आहेत या तीनच व्यक्तींचा विचार बजेट मांडण्याबाबत होतो इतर कुणाचाही नाही हे इथं स्पष्ट लक्षात ठेवायचं हे तीनच व्यक्ती आहेत जे पीएम पदावर होते पीएम पदावर होते आणि अर्थसंकल्प मांडलेले आहेत पीएम पदावर होते आणि अर्थसंकल्प मांडलेला आहे ते हे तीनच आहेत इतर कोणीही व्यक्ती नाही आहेत मनमोहन सिंग हे असे प्रधानमंत्री आहेत जे अगोदर अर्थमंत्री होते जे अगोदर अर्थमंत्री होते असे प्रधानमंत्री झालेले आहेत ते मनमोहन सिंग आहेत पण यांच्याशिवाय इतर तीनपैकी बाकी कोणीही व्यक्ती या पदावर नाही म्हणूनही लक्षात ठेवा आहे येस येस करेक्ट आहे करेक्ट आहे यस पी वी नरसिंहराव यांचं उत्तर नाही आहे यस नाही आहे पी वी नरसिंहराव पण नाही आहे ठीक आहे पुढे सर्वाधिक दहा वेळा सर्वाधिक दहा वेळा मोराज देसाई यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे नऊ वेळा ची पी चिंदवरम यांनी मांडलेलं आहे हे कॉमन फॅक्ट आहेत तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत काळा अर्थसंकल्प एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर यशवंतराव या चव्हाण यांनी मांडलेला आहे त्याला काळार संकल्प का मानतात आणि कशा प्रकारचा मानतात याच्याबद्दलचा थोडासा इतिहास थोडीशी व्याख्या थोडासा घटक इथे समजून घेणे आपल्याला बेटर राहिलं आहे म्हणजे याला काळार संकल्प आपण का म्हणतो आणि कशा पद्धतीने म्हणतो याबद्दलचा अर्थ आपण पाहू लक्षात ठेवा भारतावर एकोणीसशे पन्नास एक्कावन्नमध्ये एकोणीसशे पन्नास एक्कावन्नमध्ये भारतावर ऑलमोस्ट कसल्याच प्रकारचं कर्ज नव्हतं आहे आणि तेव्हा आपण पहिल्यांदा पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी आपण अमेरिकेकडून काही कर्ज घेतलं अमेरिकेकडून काही कर्ज घेतलं आणि त्यानंतर पुढे दर पंचवार्षिक योजनेला पुढे अंमलात आणण्यासाठी आपल्याला कर्ज काढावं लागत होतं आहे आणि असं प्रत्येक पंचवार्षिक योजनेसाठी आपण जवळपास अमेरिकेकडून सर्वाधिक वेळेला कर्ज घेत होतो आहे आणि असं कर्ज घेण्याचा कार्यक्रम आपला चालू होता दर पाच वर्षाला फाईव्ह इयर प्लानसाठी प्रत्येक पाच वर्षाच्या फाईव्ह इयर प्लानसाठी आपल्याला कर्ज काढावं लागत होतं आणि कर्ज काढण्याचा कार्यक्रम असा कंटिन्यू चालू होता एकोणीशे ब्याऐंशी पर्यंत आहे एकोणीशे ब्याऐंशी पर्यंत पाच वर्षाला दरम्यानच्या कालावधीमध्ये काय झालेलं आहे एक, एक, एक आपल्या देशावर दोन युद्ध लादली गेली बासष्ट युद्ध पासष्ट युद्ध त्यानंतर एकोणीशे एकोणसत्तर पासून पुढे अस्थिरता वाढलेली आहे एकाहत्तर मध्ये पुन्हा युद्ध आहे बहात्तर मध्ये दुष्काळ आहे पुन्हा त्र्याहत्तर मध्ये तेलाच्या किमतीचा पूर्ण विस्फोटच आहे चारशे टक्क्यांनी तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत फोर हंड्रेड पर्सेंटनी मग आपण अंदाज बांधू शकतो तेलाच्या किमती कुठल्या लेवलला पोहोचल्या असतील मग हे बासष्ट युद्ध पासष्ट एक युद्ध एकाहत्तरचं युद्ध बहात्तरचा दुष्काळ आणि एकोणीसशे त्र्याहत्तर मधील चारशे टक्के ला तेलाच्या किमती पोहोचणे ह्या सगळ्यांचा परिणाम असा झाला की भारताच्या खर्चात तर वाढ झाली पण जमा रक्कम मात्र प्राप्त झाली नाही म्हणावी तेवढी योग्य प्रकारची एकूण जमा रक्कम आली नाही पण खर्च रक्कम वाढत चालली त्यामुळे वित्तीय तूट वाढत चालली वित्तीय तूट आपण पाहणार आहोत तुटीच्या संकल्पना नेक्स्ट लेक्चरमध्ये वित्तीय तूट वित्तीय म्हणजे काय जमा व खर्च यांच्यामध्ये एक डेफिसिट तयार झाला जमा रक्कम दहा रुपये आणि वीस रुपये खर्च आपोआपच दहा रुपयाची तूट तयार व्हायला लागली आणि ही तूट पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये की जे आजपर्यंत कधी वाढली नव्हती आणि एवढ्या मोठ्या तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यामुळे या अर्थसंकल्पाला काळा बजेट ब्लॅक बजेट असं बोललं जायचं आहे काळा अर्थसंकल्प असं बोललं जायचं कारण त्याच्या मागची ही कारणं होते आहे मित्रांनो लक्षात ठेवा आता ही परीक्षा अशी राहिली नाही की काळ संकल्प कोणी मांडला यशवंतराव चव्हाणांनी काळा अर्थसंकल्प कधी मांडला एकोणीसशे चौऱ्याहत्तर असा आता प्रश्न विचारत नाही आहेत आता प्रश्न विचारले जातील काळा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ सरकारवर का आली काळ अर्थसंकल्प मांडण्याची कारण काय होती काळा अर्थसंकल्पाचे परिणाम काय होतील याच्यावर प्रश्न विचारले जाते जे कन्सेप्च्यु आहे आणि आता मी जे सांगितले ही कारणं आहेत त्याच्यामुळे काळार संकल्प मांडण्यात आलेला आहे हे मेन रिझन आहे अशी परिस्थिती आहे आणि या मेन रिझन शिवाय अजून परिस्थिती आहे ती म्हणजे शेती उत्पादनात घट शेती उत्पादनात घट आयात वाढ लोकसंख्या वाढ लोकसंख्या वाढ हे सगळे मुख्य घटक आहेत त्याच्या माध्यमातूनचा तत्कालीन व्यवस्थेचा पाठ चलनवाढ झालेली आहे चलनवाढ परिणाम भाववाढ या सगळ्यांचा परिणाम म्हणून नाविलाजाने यशवंतराव चव्हाणांना काळा अर्थसंकल्प मांडावा लागलेला ही सगळी कारणं आहेत त्या आपल्याला परीक्षेमध्ये आपल्या बेसवरती आले पाहिजे आहेत आता जर प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर काय सांगाल काळ्या अर्थसंकल्पाचे परिणाम काय झाले नकारात्मक परिणाम सांगा काळ्या अर्थसंकल्पाचे नकारात्मक परिणाम सांगा मी तुम्हाला सकारात्मक परिणाम सांगेल मला सांगा तुम्ही काळा अर्थसंकल्पाचे नकारात्मक परिणाम काय आहेत तुमच्यापैकी ज्या गोष्टी ज्यांना जेवढा बेसिक समजतायत माहिती आहेत असं वाटतंय त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा काळ संकल्प म्हणजे नेमकं त्याचे परिणाम काय झाले भारताच्या अर्थव्यवस्थेवर एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये मांडलेल्या काळ्या अर्थसंकल्पामुळे आता तुम्हाला काळा अर्थसंकल्प समजलेला आहे हा वित्तीय तुटीचा आहे अधिकतम वित्तीय तूट वाढवणार आहे मॅक्झिमम फिजिकल डेफिसिट वाढवणार आहे आणि जर मॅक्झिमम फिजिकल डेफिसिट वाढवलेला आहे त्याला आम्ही जर काळार संकल्प म्हणत असू तर तुम्हाला आता उत्तर शंभर टक्के येईल याचे निगेटिव्ह परिणाम काय झालेले आहेत उत्तर द्यायचा प्रयत्न करा येस काळार संकल्पाचे परिणाम बेरोजगारी सुद्धा होती ना सर येस येस बेरोजगारी पण होती आहे यस एक्झॅक्टली करेक्ट आहे हा पहिला एक परिणाम बरोबर आहे उत्तर द्यायचा प्रयत्न करा आणखी काळ्या संकल्पाचा पहिला परिणाम भाववाढ झालेली आहे भाववाढ होण्याला प्रोत्साहन मिळेल कारण बजेट ब्लॅक बजेट आहे म्हणजे वित्तीय तूट आहे म्हणजे अधिकतम खर्च आहे अधिकतम खर्च म्हणजे अधिकतम चलन आलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये अधिक चलनवाढीमुळे भाववाढ होत असते एक कारण बरोबर आहे इन्फ्लेशन बरोबर आहे कारण भाववाढ झाली म्हणजे चलनवाढ झालेलीच आहे हे सत्यच आहे अजून काय असेल बेरोजगारी म्हणता येणार नाही डायरेक्टली आहे कारण उलट रोजगार वाढावा म्हणून वित्तीय तूट वाढवली जाते ब्लॅक बजेट मॅक्झिमम खर्च केला वित्तीय तूट वाढवली कशासाठी पैसे खर्च करणं वाढावं पैसे खर्च अधिकतम का केले कारण लोकांना अधिक रोजगार मिळावा यासाठी आपण तुटीचार संकल्प जास्तीत जास्त मांडतो तेव्हा बेरोजगारीत वाढ होते असं म्हणणं मुश्किल आहे पॉवर्टी होऊ शकतो परकीय चलन साठा कमी झाला परकीय चलन साठा कमी झाला हे एक कारण होतं परिणाम आपण आपण विचारतोय विचारतोय परिणाम सरकारवर आर्थिक भार वाढिला येस कर्जात वाढ एक्झॅक्टली रुपयाचं अवमूल्यन एक्झॅक्टली दोन सर्वात अवमूल्य पॉइंट आहेत ते म्हणजे हा जो रुपयाचं अवमूल्यन आहे रुपयाचे अवमूल्यन या वित्तीय तूड जेवढी वाढत जाते हे लक्षात ठेवा रुपयाच्या अवमूल्यनात वाढ होत जाते आणि दुसरी गोष्ट कर्जात वाढ आहे कर्जात वाढ होते विशेष परकीय कर्जात कर्जात वाढ होते आणि जेवढं कर्जात वाढ होईल तेवढं रुपयाचं अवमूल्यन व्हायला लागतं रुपयाची व्हॅल्यू कमी व्हायला लागते म्हणून कर्ज काढणं वाईट आहे दोन रुपयाच्याऐवजी एक रुपया खर्च करा पण स्वतःच्या किशातून करा आहे जेव्हा तुमच्या डोक्यावर कर्जाचा भार वाढतो तेव्हा तुमची पत कमी व्हायला लागते स्वतःमध्येही लोकांमध्येही आणि तुमची पद कमी होणे म्हणजेच इकॉनॉमीची क्रेडिट डाऊन होणे आहे आणि क्रेडिट जेव्हा डाऊन व्हायला लागतं तेव्हा तुमच्याकडं होणारी गुंतवणूक म्हणजे परदेशातून होणारी गुंतवणूक एफ डी आय एफ आय आय कमी व्हायला लागते कारण तुम्ही बर्बाद आहात तुमच्या डोक्यावर कर्जाचा भार आहे असं लक्षात यायला लागतं आणि म्हणून जेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांकडून जास्तीत जास्त कर्ज काढतो तेव्हा तुम्ही किती जास्त बर्बाद आहात याचा तो पुरावा मिळतो आणि म्हणून लक्षात ठेवा तुम्ही नेहमी हा प्रयत्न करणं गरजेचं आहे एक व्यक्ती म्हणून एक संस्था म्हणून आणि एक देश म्हणून सुद्धा कुणीही कर्ज काढणं नेहमी चांगलं असतं असं नाही पण भारत तर एकोणीसशे पासून कर्ज काढूनच काम चाललेलं आहे तर कर्ज काढणं वाईट नाही पण ते कर्ज कसं असलं पाहिजे कर्ज हे उत्पादक उत्पादक कस खर्च असला पाहिजे आणि उत्पादक कसा गुंतवणूक असला पाहिजे असं प्राध्यापक केन्स यांनी सांगितलेलं आहे प्राध्यापक प्रोफेसर केन्स यांनी सांगितलेलं आहे प्राध्यापक केन्सचं काय म्हणणं होतं जे काही तुम्ही कराल वित्तीय तूट तूट वाढवाल तूट जरूर वाढवा पण तूट कशी असली पाहिजे उत्पादक खर्चाची आणि उत्पादक गुंतवणुकीची आहे म्हणजेच काय पैसे जरूर खर्च वाढवा पण त्यातून काही निर्माण करण्यासाठी उत्पादक करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी असेल तर ती चांगली आहे ती योग्य आहे आवश्यक आहे म्हणून या माध्यमातून ती असली पाहिजे पण आपल्या देशामध्ये कर्ज काढायला शिकलेलं आहे भारतानं प्राध्यापक केन्स यांच्या म्हणण्याप्रमाणे तूट वाढवायला सुरू केली तूट संकल्पना समजून घेतली आणि तूट वाढत गेली परंतु ते नेहमी उत्पादक न राहता अनुत्पादक झालेलं आहे म्हणून भारताला कर्ज काढूनही उपयोग झाला नाही अनुत्पादक खर्च झालेला आहे अनुत्पादक गुंतवणूक झालेली आहे म्हणून भारतामध्ये नेहमी चलनवाढ होत आहे भाववाढ होत आहे दारिद्र्य वाढत चाललेलं आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे उत्पादनात घट होत चाललेली आहे परिणाम मागणीत घट होते एवढं भाववाढ एवढं चलनवाढ मागणीत घट होईल आणि मागणीत घट झाली काय होईल पुरवठ्यातही घट होईल आणि पुरवठ्यात घट झाली म्हणजे उत्पादनात घट आणि उत्पादनात घटलं म्हणजे शंभर पेनच्याऐवजी पन्नासच पेन तयार केल्या मग काय होईल पन्नास लोकांच्याऐवजी दहाच लोकांना नोकरी लागेल उत्पादन घटले म्हणजे रोजगारी घटेला आहे या माध्यमातून लोकांना आपण जास्तीत जास्त रोजगार द्यायचाही प्रश्न येत नाही मग रोजगार कमी झाला म्हणजे बेरोजगारी वाढली ही सगळी सायकल आहे म्हणून वित्तीय तूट ब्लॅक बजेट हे वाईट नाही पण ते उत्पादक असलं पाहिजे ब्लॅक बजेट वित्तीय तूट हे वाईट नाही ती उत्पादक असली पाहिजे हे महत्वाचं आहे उत्पादक असणं गरजेचं आहे मग उत्पादक खर्च उत्पादक गुंतवणूक आणि याच पद्धतीने तत्कालीन काळार संकल्प यशवंतराव चव्हाण यांनी जो मांडला त्याचं मुख्य लक्ष काय होतं तर उत्पादक गुंतवणूक उत्पादक खर्च कसं वाढवता येईल यासाठी केलेला तो एक प्रयत्न होता पण या माध्यमातून मनाव तसा आपल्या देशाचा विकास व विकासासाठीच्या संधी प्राप्त झाल्याच नाही म्हणून काळार संकल्पाची पुढे रेग जी आहे ती अशीच वाढत राहिली त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये हा बजेट मांडला आणि पुन्हा पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी लागली लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे बासष्ट एकोणीशे बासष्ट पासून एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत राष्ट्रीय आणीबाणी होती आणि एकोणीसशे एकाहत्तर लावलेली लाव आणीबाणी आपण एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये काढली विचार करा जवळपास पंधरा वर्ष असे तसे कमी अधिक प्रमाणात भारत राष्ट्रीय आणीबाणीमध्ये होता कसं देशाची प्रगती होईल कसं उत्पादनात वाढ होईल आणि या आणीबाणीच्या कालावधीमध्ये तीन युद्ध आहेत तीन युद्ध आहेत दुष्काळ आहे आपत्ती आहे या माध्यमातून ह्या सगळ्या व्यवस्था त्या आजुन जास्ता, आजुन जास्ता व त्या प्रक्रियेचा एक भाग आहे जे संकटकालीन होतं आणि म्हणून आपल्या देशाला पुढे आणखी अजून जास्त अजून जास्त तुटीच्या अर्थभरणाला फेस करावा लागला म्हणून लक्षात ठेवा जो भारत एकोणीसशे एक्कावन पासून कर्ज काढत होता दर पाच वर्षाला तो एक्कावन पासून एकोणीसशे एक्कावन्न पासून एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत भारत कर्ज काढत होता दर पाच वर्षाला पण दर पाच वर्षाला काढलेल्या कर्जाची परतफेड परतफेड आपण करू शकलोच नाही उलट कर्जावरचा व्याज व्याजावरचा व्याज वाढत गेला म्हणून आता नवीन कर्ज आपल्याला दर वर्षाला घ्यायला सुरुवात करावी लागली दर वर्षाला दर वर्षाला कर्ज कधीपासून एकोणीशे ब्याऐंशी पासून ही दिवाळखोरी नाही तर काय आहे एक्कावन ते ब्याऐंशी दर पाच वर्षाला आता ब्याऐंशी पासून दर वर्षाला ब्याऐंशी पासून दर वर्षाला आम्ही कर्जात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ करत गेलो एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ करत गेलो की एकोणीसशे मध्ये आपली कर्ज घेण्याची ही कॅपॅसिटी संपली कर्ज <coughs> कर्ज घेण्याची ही कॅपॅसिटी संपली जगाला आम्हाला सांगावं लागलं की थोडस अजून मदत करा आहे तत्कालीन प्रधानमंत्री चंद्रशेखर यांनी आय एम एफ वर्ल्ड बँकेकडे विनंती केली ते कर्ज द्यायला तयार नाहीत तेव्हा आय एम एफ वर्ल्ड बँकेला यांनी कमिटमेंट दिलं होतं आहे आय एम एफ वर्ल्ड बँकेला चंद्रशेखर यांनी कमिटमेंट दिलं होतं की भारताची अर्थव्यवस्था आम्ही लवकरात लवकर खुली करू आणि धारणा करू म्हणजेच काय खुल्या अर्थव्यवस्थेच्या धोरणाचा स्वीकार करू आणि रचनात्मक बदलाला अंमलात आणू हे कमिटमेंट दिल्यामुळे वर्ल्ड बँक आय एम एफनी काही प्रमाणात कर्ज द्यायची सुरुवात केली ती नव्वद नंतर पण दरम्यान चंद्रशेखर यांच्या विनंतीवरून जपान आणि ब्रिटननं काही प्रमाणात आपल्याला आपल्या देशातलं सोनं ठेवून कर्ज द्यायची तयारी दर्शवली सोनं गहाण ठेवायची वेळ आलेली होती आणि कर्ज घेतलं होतं एकोणनव्वदमध्ये घेतलो नव्वदमध्ये बी पी सिंग सरकार आलं बी पी सिंग यांनी काही दिवस सरकार चालवलं आणि नंतर पुढे एक्क्याण्णवमध्ये निवडणुका आणि पी व्ही नरसिंहराव सत्तेत आले आणि पी व्ही नरसिंहराव यांच्यावर सर्वात मोठं प्रेशर सर्वात मोठा दबाव होता वर्ल्ड बँक आय एम एफच्या माध्यमातून अमेरिकेचा वर्ल्ड बँक आय एम एफच्या माध्यमातून अमेरिकेचा प्रेशर होता जे चंद्रशेखर यांनी बोलले होते ते कमिटमेंट पूर्ण करण्याचं म्हणजेच भारताच्या अर्थव्यवस्थेला खुल्या करण्यासाठी आम्ही ज्या पी व्ही नरसिंहरावला आणि मनमोहन सिंगला जबाबदार ठरवतो तेवढे जबाबदार चंद्रशेखर आहेत त्यांनी अर्थव्यवस्था खुली करण्याचं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कमिटमेंट दिलं होतं वर्ल्ड बँक आय एम एफला आहे म्हणून पुढे आपल्याला ह्या सुधारणा कराव्या लागल्यात वर्ल्ड बँक आय एम एफ आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था शिकवताना तुम्हाला याचे सगळे बेसिक आणि बारकावे मी पुढे सांगेन तेव्हा आपण ती चर्चा करू पण नव्वदमध्ये आपल्याला या माध्यमातून सुधारणा करायला सुरुवात करावी लागणार होती आणि त्याची सुरुवात केली एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग आणि सुधारणा अशा पद्धतीची केली जी एल पी जीच्या मॉडेलच्या माध्यमातून आलेली आहे आणि एल पी जी मॉडेलच्या माध्यमातून जे सुधारणात्मक बदल लागू झालेले आहेत ते एवढे मेजर लेवलचे होते एवढं सकट आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बदलणारे होते की ते एका युगाप्रमाणे होते म्हणून त्याला युगांतर अर्थसंकल्प म्हणतात म्हणजे एखादं युग बदलतं एखादा युगाचा घटक बदलतो याप्रमाणे या अर्थसंकल्पामध्ये या काही महत्वाचे बदल झालेले पाहायला मिळतात म्हणून युगांतर अर्थसंकल्प हा या व्यवस्थेचा एक मुख्य घटक एक मुख्य व्यवस्था या माध्यमातून त्याच्याकडं पाहावं लागतं हे त्याचं विशेष इथं नाकारून चालत नाही म्हणून इथं लक्षात ठेवा युगांतर अर्थसंकल्प का म्हणतात कारण आपली अर्थव्यवस्था जी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव पूर्वी अर्थव्यवस्था बंदिस्त होती ती बंदिस्त होती आता ती खुली करण्यात आली आणि खुली अर्थव्यवस्था आपण स्वीकार केली एक्क्याण्णव ब्याण्णवपासून युगांतर अर्थसंकल्पाअंतर्गत म्हणजेच जे धोरण स्वीकारलेलं आहे एल पी जी मॉडेलचं त्या एल पी जी मॉडेलच्या धोरणामुळे आपण या अर्थसंकल्पाला युगांतर अर्थसंकल्प म्हणतो म्हणून काळ अर्थसंकल्प आणि युगांतर अर्थसंकल्प हे दोन गोष्टी आपल्याला खूप जास्त महत्त्वाच्या आहेत या पद्धतीने त्यांचे जे रिझन्स आहेत कारणं आहेत परिणाम आहेत प्रभाव आहेत त्यांचा आपल्याड बेसिसवरती ह्या सगळ्या व्यवस्था व गोष्टी आपल्याला माहिती असणं समजून घेणं जरुरी आहे त्यामुळे मित्रांनो फक्त फॅक्ट फक्त इन्फॉर्मेशन लक्षात ठेवू नका ती पुरेशी नाही ये असे प्रश्न विचारायचा काळ गेलेला आहे आता असे प्रश्न येत नाहीत की कुणी मांडलं होतं यशवंतराव चव्हाण यशवंतराव सिन्हा यांनी मांडलं होता तर जन्चा जन्चा आहे तर असे प्रश्न आता येत नाहीत याच्या मागचे काही रिझन्स आहेत याच्या मागचे काही पॉइंट्स आहेत ज्यांचा आढावा ज्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला लक्षात घेणं त्याच्याबद्दलचा आढावा घेणं जरुरी आहे हे इथं प्रमुख लक्ष समोर ठेवून आपण अभ्यास करणं अत्यावश्यक आहे हे इथं विसरून चालत नाही बजेट ब्रिटिशकालीन जे बजेट होते यामध्ये जे झालेले बदल आहेत त्यांच्याबद्दलचा घटक ब्रिटिश काळातली जी पद्धत होती बजेट बदलची त्या पद्धतीमध्ये काय आणि कसे बदल झालेले आहेत बजेट मांडणी ब्रिटिश काळापासून किती वाजता अकरा वाजता बजेट मांडायची पद्धत होती आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकला संध्याकाळी पाच वाजता अर्थमंत्री यशवंतराव सिन्हा यांनी तो बजेट मांडला होता म्हणजे यशवंत सिन्हा यांनी ही पद्धत बदलली काय बदलली तर दोन हजार एक पूर्वी दोन हजार एक पूर्वी आपण काय करायचो बजेट पाच वाजता मांडायचो पाच वाजता का कारण ब्रिटनच्या राणीला ब्रिटनच्या राणीला सन्मानार्थ ठेवून कारण आपल्याने ब्रिटनमध्ये जो टाइम गॅप आहे तो साडेपाच तासाचा आहे त्यामुळे आपल्याकडे जेव्हा पाच वाजलेले आहेत तेव्हा ब्रिटनमध्ये अकरा वाजलेले आहेत आणि या वेळेला समोर ठेवून आपण बजेट मांडणं जरुरी होतं याच उद्देशानं तेव्हा एकोणीसशे पन्नास पासून दोन हजार एक पर्यंत आपण ऑलमोस्ट पन्नास वर्ष बजेट मांडत होतो ते म्हणजे संध्याकाळी पाच वाजता हे पहिल्यांदा बी जे पीनं हे जी ब्रिटिश रूढी परंपरा होती फॉलो करण्याची ती बंद केली पहिलं बी पी हा बदल केला दुसरा बदल सर्वसाधारण बजेट ज्याला आपण जनरल बजेट बोलतो आणि रेल्वे बजेट एकत्रीकरण केलं सतरा अठरापासून अर्थमंत्री होते अरुण जेटली अर्थमंत्री अरुण जेटली होते आहे यांनी सतरा मध्ये पहिल्यांदा या दोन्ही बजेटला वेगळं होतं त्याला एकत्र करण्यात आलेलं आहे मग या माध्यमातून एकूणच एकत्रितपणे बजेट मांडणे व त्या जमा खर्चा हिशोब एकत्र ठेवणे याची सुरुवात झाली सतरा पासून दुसरा बदल केला बीजेपी जे यशवंतराव शेन्हा आणि अरुण जेटली दोघं अर्थमंत्री अठ्ठावीस फेब्रुवारीच्या ऐवजी एक फेब्रुवारीला सतरा पासूनच अरुण जेटली यांनी बजेट मांडायला सुरुवात केलेली मित्रांनो असं काय लक्ष होतं नेमकं काय कारण होतं आपण अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारीच्या ऐवजी बजेट एक फेब्रुवारीला मांडायला सुरुवात केलेली आहे काय नेमकं कारण आहे तुमच्या माहितीनुसार तुमच्या अंदाजानुसार याचं उत्तर काय असेल तो प्रयत्न करा फास्ट उत्तर द्यायचा प्रयत्न करा तुम्हाला या माध्यमातून ही माहिती होईल की अठ्ठावीस एकोणतीस ऐवजी एक फेब्रुवारीचा बजेट आपण मांडायला सुरुवात केली त्याचं पहिलं ऑप्शन्स पहा उत्तर ऑप्शन्स नुसार द्या तुम्हाला याची योग्य जाणीव होईल आहे नंबर एक वित्तीय वर्षामुळे वित्तीय वर्ष पद्धती जी आपली आहे त्याच्यामुळे अर्थसंकल्प अर्थसंकल्प खर्चासाठी लागणारा वेळ लागणारा अधिकचा वेळ अधिकचा वेळ वाढती वित्तीय तूट वाढतीय वित्तीय तूट आणि नंबर चार नम्बर चार याच्यामध्ये सरकारी खर्चात होणारी वाढ कोणतं उत्तर द्यायला आहे आपण अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारीच्या ऐवजी बजेट एक फेब्रुवारीला मांडण्याचं नेमकं काय कारण असू शकतं पहिलं कारण वित्तीय वर्ष पद्धती आपली वित्तीय वर्ष पद्धती कोणती आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च यामुळे सरकारनं अठ्ठावीस फेब्रुवारीच्या ऐवजी एक फेब्रुवारीला बजेट मांडलेलं आहे असं वाटतंय दुसरं कारण अर्थसंकल्प खर्चासाठी लागणारा अधिकचा वेळ जो अर्थसंकल्प आपण खर्च करतो यासाठी जो वेळ लागतो तो वेळ मॅनेज व्हावा यासाठी तिसरा वाढतीय वित्तीय तूट वित्तीय तूट डेफिसिट वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे ही सरकारी खर्चात वाढ एकच उत्तर मार्क करायचं आहे आणि एकच उत्तर बरोबर आहे यस 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 एक्झॅक्टली फास्ट फास्ट व्हेरी गुड व्हेरी गुड बरेच जणांचे आन्सर बरोबर आहेत खूप छान प्रयत्न आहे मित्रांनो असेच उत्तर देत चला कारण वरती जे मी लिहिलेली माहिती आहे असे फॅक्च्युअल डिटेल परीक्षेत येत नाहीये आहेत परीक्षेत येणार आहेत असेच आपल्या बेसवरचे प्रश्न आणि आपल्याकडं काही बंधन नाही आहे फुल फेका फुल अटॅम करा फेकायचा हाच ऑप्शन आहे फेकायचा हाच टाइम आहे आत्ता जेवढं फेकायचं तेवढं फेकून घ्यायचं परीक्षेमध्ये फेकायची वेळ येणार नाही कारण तुम्ही तेवढा अटॅम केलेला आहे तेवढे पेपर दिलेले आहेत तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत कॉन्फिडन्स आपोआप वाढतो आणि त्यासोबत फेकावंच लागलं ला, तर किती फेकावे लागतात आणि किती फेकले तर किती, किती लागतात त्याचा अंदाज येतो दररोज दहा क्वेश्चन फेकत होतो सहा चुकत होते चारच बरोबर येत होते पण निगेटिव्ह करून एक ते दोन बरोबर येतात असा अंदाज तुम्हाला आला तर तुम्ही ऍटलीस्ट परीक्षेत दहा फेकू शकता निव्वळ दोन तरी प्रॉफिट आहेच आपल्याकडे हे इम्पॉर्टंट आहे गेस परीक्षेसाठी कारण शेवटी परीक्षेमध्ये मार्क मिळवणं गरजेचं आहे कसे मिळवलात महत्वाचं नाही आहे आणि या परीक्षेचं सर्वात मोठं सूत्र आहे क्वेश्चनचा सराव आहे एका मिनिटात सांगतोय हे फॉर्म्युला लक्षात ठेवा एका मिनिटात लक्षात ठेवा आर 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 ही थेरी कधीच विसरू नका आहे मॅक्झिमम मी दोन हजार तेरापासून शिकवतो आज दहा वर्ष पूर्ण झालेत यामध्ये मी सर्वात मोठा अनुभव विद्यार्थ्यांचा पाहिलेला आहे विद्यार्थी काही करून जास्तीत जास्त रिडिंग करण्याचा ह्याचं उत्तर मी देतो थोड्यामध्ये फक्त ही फॉर्म्युला थोडासा लक्षात ठेवा विद्यार्थ्याची प्रत्येकाची इच्छा आहे मला पास व्हायचं आहे काही करून पास व्हायचं आहे यासाठी काही वाचावं लागलं किती वाचा वाचावं लागलं तरी चालेल पण मी वाचेल रिडिंग रीडिंग 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 रीडिंगवर एवढा फोकस केला तो की त्याला याचं रिव्हिजन करायला वेळच नाही आहे त्याला रिव्हिजनला वेळच नाही आणि जर रिव्हिजन नसेल तर मित्रांनो रिझल्ट येत नाही तुमचं रिडिंग किती झालंय आहे महत्त्वाचं नाही रिझल्ट महत्त्वाचा नाही तोपर्यंत जोपर्यंत रिव्हिजन होत नाही आणि जर फक्त रिडिंग करून रिझल्ट मागत असाल तर मिळत नाही कारण कोणतंही यश किती वेळेस सराव झालाय सचिन तेंडुलकर कितीही महान असू द्या मॅथच्या अगोदर प्रॅक्टिस करतोच रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे आपले आईवडील शेतात कितीही काम केले नांगरले तरी शेवटी मे जूनमध्ये पुन्हा एक बार ती मातीचे मोठे ढेकळ बाकी केल्याशिवाय पुन्हा एक बार पाळणी केल्याशिवाय पेरणी करता येतच नाही फक्त नांगरणी करून डायरेक्ट पेरणीला जा पूर्ण पिकाची वाट लागते आहे याचा अर्थ नांगरणी आणि पेरणी यामध्ये एक आणखी पुन्हा आपल्याला शेतीमध्ये मशागत करावीच लागते अगदी तसं आहे रीडिंग आणि रिझल्ट अधिक विद्यार्थी फक्त फोकस आहेत रिझल्टवरती माझा रिझल्ट आला पाहिजे रिझल्ट आला पाहिजे रिझल्ट आला पाहिजे एक्झॅक्टली या माध्यमातून फक्त रिझल्टवर फोकस करतायत रिझल्ट येत नाही आणि काही विद्यार्थी फक्त रिडिंग करतायत रिझल्ट येत नाही जोपर्यंत रिव्हिजन येत नाही घ्या आणि रिव्हिजनमध्ये काय आहे तर रिव्हिजनमध्ये आपल्या केलेला अभ्यासाचा सराव आणि प्रश्नांचा सराव आहे आपण केलेल्या अभ्यासाचा सराव आणि प्रश्नांचा सराव आहे या परीक्षेचा सराव हे सर्वात जास्त महत्वाचं आहे म्हणून ह्या दोन गोष्टी सांगितल्या सराव आणि सराव आहे ज्याच्याशिवाय आपण काही वेगळा विचार करू शकत नाही उत्तराकडे जाऊयात हा घटक लक्षात ठेवा मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं उत्तर हे आहे बरोबर आहे उत्तर करेक्ट आहे वित्तीय वर्ष पद्धती याचा काही संबंध नाही आहे एक पासून वित्तीय वर्ष सुरू होतो एकतीस मार्चपर्यंत चालतो याचं मेन रीजन नाही आणि याच्या मेन वरून आपण ते बदलायचा विचार करतोय एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर असा तो प्लान आहे तो वेगळा आहे त्याचे लक्ष वेगळे आहेत विचार वेगळे आहेत पण एक फेब्रुवारीला मांडण्याचं कारण आहे वित्तीय वर्ष ही पद्धत नसून अर्थसंकल्प खर्चासाठी लागणारा जो कालावधी आहे अधिकचा वेळ तो वाचवणे आहे कारण अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारीला बजेट मांडतो तीन चार मार्चला बजेटची चर्चा सुरू होते आणि पारित व्हायला पुढे ऑलमोस्ट चाळीस पन्नास दिवस लागतात यामुळे ऑलमोस्ट एप्रिलचा महिना हातून चाललेला होता आहे आणि एक एप्रिलला नवीन वर्ष सुरू होतो इकॉनॉमिकल नेवी इयर आणि बजेटचे पैसे मात्र एप्रिल एंडिंगला किंवा मे फर्स्ट वीकमध्ये मिळायचे त्यामुळे मेमध्ये मिळालेले पैसे अगदी शेवटच्या प्रोजेक्टपर्यंत कामाच्या प्रकल्पापर्यंत पोचायला ऑक्टोबर नोव्हेंबरपेक्षा जास्त कालावधी लागायचा आणि दरवर्षी ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये अर्थमंत्रालय सगळ्या डिपार्टमेंटकडून या वर्षाचा एकूण जमा व एकूण खर्च याचा हिशोब मागवते ऑक्टोबरमध्ये अजून पैसे खर्चच झाले नाहीत आणि यांना इकडे हिशोब पाहिजे आहे कसं मॅनेज व्हायचं म्हणून मग मा ऑक्टोबरमध्ये अनेक अधिकारी अनेक प्रतिनिधी जमेल तिकडे पैसे खर्च करून टाकायचे तर एक बार का पैसे वापस गेले की मग देन पुन्हा नेक्स्ट इयरला बजेटमध्ये अधिक पैसे प्राप्त होत नसतात म्हणून हा प्रयत्न व्हायचा त्या त्यावेळेला खर्च करण्याचा घाईघाईमध्ये खर्च करणे चुकीच्या ठिकाणी खर्च करणे कसाही खर्च करणे हा प्रकार अंमलात यायचा म्हणून ही पद्धत आहे यासाठी दुसरा आन्सर करेक्ट आहे वाढती वित्तीय तूट वाढती वित्तीय तुटीचा आणि या कालावधीचा काही संबंध नाही आहे सरकारी खर्चात होणारी वाढ सरकारी खर्चात नेहमीच होणार आहे कधी बजेट मांडा आपल्या देशात खर्चात घट होणं इम्पॉसिबल आहे कारण आपला देश एकूण लोकसंख्या एकूण क्षेत्रफळ आपल्या देशासमोरचे अनेक समस्या आणि देशातील दारिद्र्य बेरोजगारी निरक्षरता रूढी परंपरा या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपल्या देशाच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये कपात करायचा प्रश्नच येत नाही मोठ्या प्रमाणात खर्चात वाढ होणार आहे आणि ती खर्चात वाढ चालू आहे ती चालूच राहणार आहे यात थोडीही शंका नाही या माध्यमातून ती कार्यवाही व त्याबद्दलचा घटक हा आजच्या व्यवस्थेचा इथला इथपर्यंतचा घटक आहे जे या माध्यमातून ती सर कार्यवाही मांडली जाईल आहे तिसरा बदल बी जे पीने केला आहे तिन्ही बदल बद्दलचे बज बदल आहेत ते बी जे ने केलेले आहेत हे लक्षात ठेवायचं आहे अरुण जेटली अरुण जेटली आणि यशवंत सिन्हा या तिघांनी या अर्थसंकल्पाबद्दलचे महत्वाचे तीन बदल केलेले आहेत चौथा बदल जो इथे मी टाकलेला नाही आहे इथे एक लक्षात ठेवा चौथा म्हणजे पहिल्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण आहे तो जर प्रश्न विचारला तुम्हाला भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण आहेत ऑप्शन नंबर इंदिरा गांधी ऑप्शन सेकंड निर्मला सीतारामन यापैकी नाही काय उत्तर द्याल अनेक पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी उल्लेखित आहे ते म्हणजे इंदिरा गांधी आहे असं दिलेलं आहे परंतु असं नाही यस यस करेक्ट आए यस मित्रांनो इंदिरा गांधी हे उत्तर नहीं इंदिरा गांधी हा तात्पुरते ज्यादा अपन का मन तो अंतरिम तात्कालिक होते आहे तात्पुरते अर्थमंत्री होते आहे तात्पुरते अर्थमंत्री आणि पूर्णकालीन पूर्णकालीन स्वतंत्र कारभार स्वतंत्र खात पूर्णकालीन किंवा स्वतंत्र खाते सांभाळलेल्या आहेत त्या म्हणजे निर्मला सीतारामन आहेत निर्मला सीतारामन इंदिरा गांधी या स्वतंत्र खातं सांभाळलेल्या अर्थ खात्याच्या मंत्री नव्हत्या आहे म्हणून उत्तर अल्वेज निर्मला सीतारामन हेच लक्षात ठेवायचं आहे पहिल्या अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचाच उल्लेख होईल आहे इंदिरा गांधींचा नाही इंदिरा गांधी अतिरिक्त खातं सांभाळत होत्या तात्पुरतं त्या खात्याची जबाबदारी पार पाडत होत्या अर्थमंत्री म्हणून त्या काम पाहत नव्हत्या आहे आणि हे सुद्धा बी पीच्याच माध्यमातूनचा पहिला रेकॉर्ड आहे म्हणजे फुल टाइमच्या एक स्वतंत्र खात्याच्या पहिल्या अर्थमंत्री आहेत आणि निर्मला सीतारामन यांनी जो पहिला अर्थसंकल्प मांडलेला आहे तो म्हणजेच निर्मला सीतारामन यांनी जो बजेट मांडलेला आहे तो कुठला बजेट आहे हो, कोण सांगितला आहे पहिला बजेट म्हणजे जो जनरल बजेट आहे म्हणजेच आपण ज्याला बजेट म्हणतो सर्वसाधारण बजेट सर्व साधारण बजेट दुसरा त्यांनी मांडलेला होता मध्यावधी बजेट त्यांनी मांडलेला होता लेखानुदान जे दोन हजार एकोणीस मध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी बजेट मांडला होता तो यापैकी कोणता बजेट होता आहे सर्वसाधारण बजेट होता जनरल की मध्यावधी बजेट होता की लेखानुदान त्यांनी मांडलेला होता आहे उत्तर द्यायचा प्रयत्न करा फास्ट पहिल्या अर्थमंत्री होत्या पण पहिल्या अर्थमंत्री म्हणून त्यांनी कोणत्या प्रकारचा बजेट मांडला होता पहिल्यांदा याचं महत्वही या ठिकाणी जास्त आहे पेपरलेस बजेट बजेट मांडण्याची प्रक्रिया आहे ते पेपरलेस बजेट म्हणजे काय ते कागदाच्या स्वरूपात बजेट मांडले नाहीत हे आहे पण कोणत्या प्रकारचं आहे यापैकी बजेट कोणत्या प्रकारचं आहे लेखानुदान ओके ओके मध्यावधी बजेट हंगामी कसा येईल मित्रांनो येस दुसरा करेक्ट आहे दुसरा येस 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 दोन दोन एक्झॅक्टली करेक्ट आहे मध्यावधी अर्थसंकल्प दोन बरोबर आहे मध्यावधी मिड टर्म बजेट आहे ज्याला आपण इंटरिम बजेट असं म्हणतो हे उत्तर करेक्ट आहे मध्यावधी अर्थसंकल्पाचं आहे कारण त्यांनी बजेट मांडलं होतं ते जून जुलैच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आहे म्हणून तेव्हा आपण मांडतो ते मध्यावधी त्याची चर्चा आपण आज पुढे करूयात आहे जनरल बजेट मांडता येणार नव्हता कारण कालावधी बजेट मांडण्याचा तेव्हाच निघून गेलेला होता आहे लेखादार मागायचा प्रश्नच येत नाही तर पहिल्या अर्थमंत्री म्हणून त्यांनी मांडलं होतं ते मध्यावधी बजेट मांडलं होतं जनरल बजेट नाही हे बी जे पीच्या कालावधीतलं तत्कालीन ते विशेष आहे त्या माध्यमातून याची कार्यवाही झालेली होती आहे बजेट हा शब्द प्रश्न येऊन गेला आहे परीक्षेमध्ये बजेट हा इंग्रजी शब्द आहे आणि हा इंग्रजी शब्द फ्रेंच भाषेतील आहे कोणत्या भाषेतील आहे हे विचारून झालेलं आहे आणि हा फ्रेंच भाषेतील बी यू डी जी ई डबल टी ई -E या शब्दापासून बनलेला आहे भारतीय राज्यघटनेत कुठेही बजेट शब्द नाही घटनेत बजेट हा शब्द कुठेही नाही ना का नाही याच्या एक सर्वसाधारण अर्थव्याख्या आपल्याला पाहता येऊ शकते आहे म्हणजे कशी आहे लक्षात घ्या आपण या ठिकाणी बजेटच्या ऐवजी घटनेत काय टाकलेलं आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र ऍन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट वार्षिक वित्तीय विवरणपत्र हे घटनेत आहे आणि बजेट घटनेत नाही कारण बजेटमध्ये बजेटमध्ये जे शब्द समाविष्ट असतात जनरली ते दोन प्रकारचे बजेटमध्ये असतो पहिला शब्द असतो तो, तो, तो म्हणजे चालू वर्षाचं आणि पुढील वर्षाचे चालू वर्षाचे म्हणजे कधी हो चालू वर्षाचं म्हणजे एक एप्रिल एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर चालू वर्ष आत्ता या वर्षाचं एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर आणि पुढील वर्षाचं म्हणजे काय एक जानेवारी ते एकतीस मार्च हे मिळून बनतो बजेट बजेटमध्ये काय आहे बजेटमध्ये आहे चालू वर्षाचा अर्थसंकल्प म्हणजे या वर्षाचं एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर आणि पुढील वर्षाचं एक जानेवारी ते एकतीस मार्च याला एकत्रितपणे आपण बजेट म्हणतो पण घटनाकारांनी हे स्वीकार केलेलं नाही आहे घटनेत घटनाकारांनी टाकलेलं आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र वार्षिक वित्तीय विवरणपत्रामध्ये काय येतं तर वार्षिक वित्तीय विवरणपत्रामध्ये येतं मागील मागील वर्षाचे चालू वर्षाचे आणि पुढील वर्षाचे ही वास्तविक विस्तृत व्याप्त संकल्पना आहे वार्षिक वार्षिक कुठलं मागीलही वार्षिक चालूही आणि वार्षिक पुढीलही यांचा समावेश होतो म्हणून हा शब्द घटनेत घेतलेला आहे आणि मागील वर्षाचं काय असतं मागील वर्षाचा असतो सर्वे आर्थिक पाहणी आर्थिक पाहणी या आपण बजेटच्या अगोदर पाहतो मागील वर्षाची आहे आर्थिक पाहणी मग हे इकॉनॉमिकल सर्वे या माध्यमातून पाहतो तर चालू वर्षाचं जे आता आपण पाहिलं चालू वर्षाचं आणि पुढील वर्षाचं चालू वर्षाचं व पुढील वर्षाचं या माध्यमातून हे तीन घटक या अंतर्गत असलेल्या व्यवस्थेचा एक भाग असतात आणि या माध्यमातून त्याची संकल्पना व विषय मांडलेला असतो म्हणून घटनेमध्ये कुठेही बजेट स्वीकारलेलं नाही बजेट या शब्दाच्या ऐवजी बजेट या शब्दाच्या ऐवजी वार्षिक वित्तीय विवरणपत्र घेतलेलं आहे घटनाकारांनी जाणीवपूर्वक एक व्याप्त विस्तृत संकल्पना घेतली ज्याच्यामध्ये अनेक विषयाचा समावेश करता येईल हा प्रयत्न त्याच्या पाठीमागचा आहे बजेट मांडण्याची ब्रिटिश पद्धत आहे आपण अनुकरण कुठलं केलेलं आहे ब्रिटिश पद्धतीचं आहे हाऊस ऑफ कॉमन्स हे पहिलं सभागृह आहे ब्रिटनचं त्या सभागृहाच्या कार्यपद्धतीचं अनुकरण त्याच्या विषयाचं एक पद्धत आपण या ठिकाणी स्वीकारलेली आहे ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स कॉमन्समध्येच प्रस्तुत केलं जातं म्हणजे पहिलं सभागृह आहे हाऊस ऑफ कॉमन्स हे काय आहे फर्स्ट हाऊस आहे पहिलं सभागृह आहे पहिलं सभागृह ब्रिटनमध्ये केंद्रीकृत पद्धत आहे बजेटची केंद्रीकृत पद्धत आहे सेंट्रल युनिटरी फॉर्म आहे केंद्रीय पद्धतीचा बजेट आहे असल्याने केंद्राच्या बजेटमध्ये अधिकतम प्रांत ही मांडू शकतात आहे म्हणजे जे केंद्राचं बजेट आहे त्या केंद्राच्या बजेटमध्ये प्रांताच्याही बजेटला मांडण्याचा अधिकार आहे केंद्र आणि प्रांत अशा दोन्ही ठिकाणी तुटीचा संकल्प मांडू शकतात आहे इथं ही संकल्पना पुढे पाहण्याच्या अगोदर एक विषय एक संकल्पना मी तुम्हाला विचारतोय भारतात कोणता शब्द करेक्ट आहे हे सांगा मला फास्ट उत्तर केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प संघराज्यीय अर्थसंकल्प अर्धसंगराज्यीय अर्थसंकल्प आणि संघीय अर्थसंकल्प यापैकी कोणता पर्याय करेक्ट आहे भारताच्या राज्यघटनेनुसार आज भारतात जो शब्द वापरला जातो बजेटबाबत तो यापैकी कोणता शब्द करेक्ट आहे बजेटबाबत आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा चुकू द्या हरकत नाही आहे काही फरक पडत नाही आहे चुकला तर चुकला आहे पण आपल्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करता येणं जरुरी आहे आपल्या देशात कोणत्या प्रकारचा बजेट आपण मांडतो हे सांगण्याचा प्रयत्न करा आहे येस yes. केंद्रीय अर्थसंकल्प ओके ओके केंद्रीय अर्थसंकल्प यस 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 ओके फास्ट उत्तर झालेली आहेत ओके okay. तर मित्रांनो हंड्रेड पर्सेंट तर रॉंग आहे मला जे उत्तर पाहिजे त्यापैकी एकही उत्तर आलेलं नाही एकही उत्तर करेक्ट दिलेलं नाही लक्षात ठेवा अशा सिंपल सिंपल बेसिक बेसिक गोष्टींची खूप आपण मिस्टेक करतो चुका करतो एकही एक उत्तर नाहीये करेक्ट एकही एक यस yes, चुकेल तो शिकेल यस यस चुकूद्यात जो चुकेल तो शिकेल यशराज एकदम बरोबर वाक्य आहे हे चुकेल तो शिकेल आहे द्या हरकत नाही आहे पण मित्रांनो एकही आन्सर करेक्ट नाहीये एकही एक एकही आन्सर करेक्ट नाही काय असेल करेक्ट मग आहे तिसरा पण करेक्ट नाहीये एक्झॅक्टली चौथा ऑप्शन करेक्ट आहे चौथा ऑप्शन करेक्ट आहे चौथा ऑप्शन करेक्ट आहे चौथा ऑप्शन करेक्ट आहे का करेक्ट आहे पहा तुमच्यापैकी बरेच जणांनी घटना राज्यघटना पाहिल्या वाचल्या ऐकलेली आहे तुम्ही सगळ्यांनी पुस्तक किंवा बजेट आत्ता रिसेंटली माझंही लेक्चर बजेटचं ऐकलेलं आहे आपण काय लिहितो युनियन बजेट युनियन बजेट युनियन बजेट म्हणजेच संघीय बजेट आहे आपल्याकडं आप सेंट्रल, आप सेंट्रल बजेट ही पद्धत नाही तर आपल्याकडं सेंट्रल गव्हर्नमेंट नाही आहे आपल्याकडं युनियन गव्हर्नमेंट आहे आपण युनियन गव्हर्नमेंट सिस्टमच्या देशाची आहोत आपण फेडरल स्ट्रक्चर संघराज्य पद्धतीचा अंमल करणारे आहोत म्हणून सेंट्रल बजेट ही पद्धत आपल्याकडे नाही आहे आपण मराठीत बोलताना बोलतो केंद्राचा अर्थसंकल्प आहे केंद्रीय अर्थसंकल्प वगैरे पण सामान्य भाषेत ठीक आहे घटना कायद्याच्या भाषेत सेंट्रल बजेट राँग आहे घटनेत कुठेही सेंट्रल शब्द नाही घटनेत सगळ्या ठिकाणी युनियन शब्द आहे संघीय शब्द आहे म्हणून संघीय करेक्ट आहे आपल्या देशाच्या शासन पद्धतीची काम करण्याची पद्धत ही संघीय आणि सेंट्रल दोन्ही प्रकारची आहे संघीय आणि केंद्रीय दोन्ही प्रकारची आहे म्हणून आपण त्याला अर्धसंघराज्य म्हणतो आपला देश संघराज्य पद्धतीने काम करतो कामाची शासन व्यवस्थेची पद्धत संघराज्य पद्धतीची आहे कामाची पद्धत केंद्रीय पद्धतीची पण आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्रीय सर्व संघ राज्यामध्ये संघराज्य हे दोन्ही आहे म्हणून त्याला एकत्रपणे अर्धसंघराज्य बोलतो पण बजेट कसं आहे बजेट युनियन बजेट आहे हे लक्षात ठेवा येस येस मित्रांनो चुकू द्या उत्तर कितीही चुकू द्या काही प्रॉब्लेम नाही पण Yes, 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 yes. येस 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 मित्रांनो किती चुकू द्यात आहे दोन दिवस जास्त लागू देत आहे पण तुम्हाला शिकायला मिळालं पाहिजे नवीन माहिती मिळाली पाहिजे आणि मुळासकट सकट कॉन्फिडन्स आला पाहिजे तात्पुरता नको विषय संपलाय बेस्ट वाटतंय एवढ्यापुरता नको आहे जर मुळापासून तो विषय हँड झाला मग देन टेन्शन संपलेला आहे येस 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 एक्झॅक्टली 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 इंग्लिश 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 येस इंग्लिश इंग्लिश इंग्लिशमधून मी यासाठी सांगितलं नाही आहे की तुम्हाला या गोष्टी पेपर वाचताना त्याची थोडीशी सवय लागावी आहे कारण प्रत्येकजण सगळा पेपर अख्ख्या मध्ये पण वाचत नाही आपण कोणतंही एक मिडियम ठेवतो पेपर आहे मराठी किंवा इंग्लिश आहे म्हणून मॅक्झिमम प्रयत्न ठेवा शब्दांची सवय मला माहिती आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये शब्द टाकला असता तर शंभर टक्के तुमचं उत्तर बरोबर आलं असतं आहे त्या त्या टाईमला तुम्ही साईड बाय साईड शब्द वर्ड यूज कराल पण लक्षात ठेवा प्रयत्न करा कन्सेप्च्युअली या गोष्टी माहिती असू द्यात की आपल्याला काय यामधलं माहिती असणं आणि त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी जमणं जरुरी आहे त्याच्याबद्दलचा अर्थही माहिती झाला पाहिजे आहे या पद्धतीने लक्षात ठेवा ब्रिटनमध्ये केंद्रीय पद्धती आहे कारण ब्रिटन युनिटरी फॉर्म केंद्रीय पद्धतीने काम करणारा देश आहे म्हणून तिथं केंद्राच्या बजेटमध्येच प्रांताच्या बजट बजेटबद्दलचीही बऱ्यापैकी तरतूद होऊन जाते प्रांताचं विशेष महत्व नाही केंद्र आणि प्रांत या दोन्ही ठिकाणी तुटीचा अर्थसंकल्प मांडू शकतात ब्रिटनमध्ये कुठे ब्रिटनमध्ये डेफिसिट बजेट ब्रिटनमध्ये डेफिसिट बजेट प्रांतही मांडू शकतो केंद्रही मांडू शकतो म्हणजे दोघालाही डेफिसिट बजेट मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे दोन्ही सरकारला डेफिसिट बजेट मांडण्याचा अधिकार आहे हे इथं मी का सांगतोय कारण केंद्र आणि प्रांत दोन्ही तुटीचार संकल्प मांडू शकतात आणि भारतात हीच पद्धत स्वीकारलेली आहे म्हणून हे सांगतोय कारण भारतानं ब्रिटनच्या पद्धतीचं अनुकरण केलेलं ब्रिटनच्या पद्धतीप्रमाणे केंद्रीय अर्थसंकल्प नसला तरी डेफिसिट बजेट दोघालाही मांडता येईल सेंट्रल गव्हर्नमेंटलाही स्टेट गव्हर्नमेंटला मांडता येईल हे महत्वाचं म्हणूनच लक्षात ठेवा पुन्हा आपल्या देशात सेंट्रल गव्हर्नमेंट नावाची पद्धतच नाही आपल्या देशात युनियन गव्हर्नमेंट आहे आणि युनियन गव्हर्नमेंट असल्यामुळे युनियन बजेट आहे घटनेच्या पातळीवर युनियन पद्धतीने त्याचा विचार होणं अत्यावश्यक आहे योग्य आहे या पद्धतीने याचाही आढावा याबद्दलचा घटकही इथे आपल्याला मांडावा लागतो विचारात घ्यावा लागतो केंद्र आणि प्रांत दोन्ही ठिकाणी आपण अमेरिकन पद्धतीप्रमाणे न घेता ब्रिटिश पद्धतीने घेतलेला आहे कारण अमेरिकेमध्ये याबद्दलचा उल्लेख नाही म्हणून लक्षात ठेवा इथे या ठिकाणी मी टाकलेला नाही आहे युएसएमध्ये मध्ये एस एमध्ये तुटीचा अर्थसंकल्प तुटीचा अर्थसंकल्प फक्त संघ सरकार मांडते राज्याला अधिकार नाही तुटीचा अर्थसंकल्प मांडायचा अधिकार राज्याला नाही फक्त संघ सरकारला आहे ब्रिटनमध्ये म्हणून भारतातही हीच हीच पद्धत पद्धत आहे आहे भारतातही आणि अमेरिकेत मात्र फक्त संघ सरकार बजेट मांडू तुटीचा संकल्प फक्त गव्हर्नमेंट ऑफ युएसए संघ सरकार मांडेल राज्य सरकार नाही राज्याला असा अधिकार नाही हे इथं प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय आता आर्टिकल एकशे बारा नुसार बजेटबाबत घटनात्मक प्रक्रिया लागू आहे आपल्या देशात कॉन्स्टिट्यूशननुसार नुसार अडीकलेक्शे बारा अंतर्गत बजेटची प्रक्रिया आहे बजेटच्या माध्यमातूनचे विषय आणि त्या माध्यमातूनच्या प्रक्रियेचा एक मुख्य घटक आणि प्रक्रिया आहे घटनेला अनुसरून इतर संसदीय कायदे हे केंद्राकडून करण्यात येत असतात आहे घटनेला अनुसरून इतर संसदीय कायदे जे काही पार्लमेंटचे लॉ असतील ते के मात्र केंद्राकडून करण्यात आलेले आहेत म्हणजेच वेळोवेळी सेंट्रल गव्हर्नमेंट या माध्यमातूनचे कायदे करेल याची तरतूद आहे बजेट बाबत सर्वोच्च प्रक्रिया संविधानाला अनुसरून लागू आहे म्हणजे जे काही प्रक्रिया अंमलात आणायची आहे याबाबत संपूर्ण सर्वोच्च पद्धती ही जी आहे ती संविधानाला अनुसरून आहे कारण आपल्या देशात हायेस्ट इन्स्टिट्यूशन हायेस्ट व्यवस्था आहे ती कॉन्स्टिट्यूशनची कॉन्स्टिट्यूशनचं पॉवर आहे कॉन्स्टिट्यूशनचं महत्व आहे जे सर्वोच्च आहे आर्टिकल एकशे नऊ मध्ये धनविधेयकाची प्रक्रिया आहे म्हणजे एक्झॅक्टली बिलची प्रोसेस सांगितलेली आहे तर एकशे दहामध्ये धनविधेयकाची व्याख्या नमूद आहे एक्झॅक्टली मनी बिल कशाला म्हणायचं आहे बिल का म्हणावं याबद्दलची व्याख्या आहे त्याप्रमाणे बजेटची प्रक्रिया आम्हाला येत असते आहे तर बजेटची प्रक्रिया धनविधेयकाप्रमाणे येत असते म्हणजेच आर्टिकल एकशे बारानुसार नुसार बजेट हे अर्थसंकल्प सुद्धा एक धनविधेयक आहे इथं हे वाक्य बरोबर आहे असं वाटतंय का की तुम्हाला बजेट बजेट ही धन विधेयक है यख्याम तुम्हारा बसतल अर्थ वाटतो कि नहीं बजेट धन विधेयक है करेक्ट है, है, है कि जनता है बजेट धन विधेयक है वाक्य करेक्ट है कि रॉन्ग है यस यस एक्झॅली ठीक आहे बजेट हे धनविधेयक आहे बजेट हे धनविधेयक आहे तर बजेट हे सरकारी विधेयक आहे का बजेट हे सरकारी विधेयक आहे का बजेट हे सरकारी विधेयक आहे का याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा यस yes. रॉन्ग का है बजेट हे धन विधेयक नहीं कि हे सरकारी विधेयक नहीं बरोबर है बरोबर है मनजे बजेट धन विधेयकपन है बजे सरकारी विधेयक है ओके यस यस एक्जैक्टली एक्जैक्टली करेक्ट है, 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 है? Okay? Yes, yes. exactly, exactly. है. तो लक्षा ठेवा का सिस्टम है कशा प्रकार की त्याचा तुम्हाला थोडासा अर्थ सांगतो आहे हे थे लक्षात ठेवा या पद्धतीने हे आहे सरकारी विधेयक आणि यातले काही विधेयक आहेत ते वित्त विधेयक आहेत यातले काही विधेयक आहेत ते धनविधेयक आहेत आणि यातला एक घटक आहे तो बजेट आहे ही सिस्टम पूर्णपणे लक्षात ठेवा याच्या बाहेर तुम्हाला काही वाचावं लागणार नाही ना, काही पाठ करायची गरज नाही आहे सर्व बजेट सर्व बजेट हे काय आहेत धनविधेयक बजेट हे धनविधेयक आहेत कारण बजेट हे धनविधेयक आहेच राष्ट्रपतीच्या पूर्वपरांगीने मांडतो लोकसभेत प्रथम मांडतो हे सगळं आपण पुढे चर्चा करू पण बजेट हे धनविधेयक आहे आणि धनविधेयक हे, पन, हे वित्त विधेयक असू शकतात असतातच असं नाही पण विधेयक हे वित्त विधेयक असू शकतात आणि वित्त विधेयक हे सरकारी विधेयक असतं म्हणून लक्षात ठेवायचंय बजेट सरकारी विधेयक पण आहे बजेट धनविधेयक पण आहे म्हणून जेव्हा आपण मधून बाहेर निघतो टप्प्याटप्प्याने अशा सकारात्मक बोलायचं आपण घरून बाहेर निघतो तेव्हा आपण सकारात्मक असतो आपल्या घरातून आपण जेव्हा बाहेर निघतो तेव्हा आपण सकारात्मक असतो बजेट धनविधेयक असते सकारात्मक धनविधेयक वित्त विधेयक असू शकते सकारात्मक वित्त विधेयक सरकारी विधेयक असतात बरोबर आहे सकारात्मक घरातून बाहेर निघताना यस बोलायचं आता बाहेरून घरी बाहेरून बरंच फिरून फिरून आपण जेव्हा वापस घरी येतो तेव्हा निगेटिव्ह बोलायचं सर्व सरकारी विधेयक वित्त विधेयक असतात का नाही सर्व सरकारी विधेयक सर्व सरकारी विधेयक म्हणजे काय आहे एक्झॅक्टली सिम्पल भाषा सरकारी विधेयक म्हणजे काय आहे सरकारी सरकारी विधेयक कुणाला म्हणतो त्याच्याकडं मंत्रीपद आहे ज्याच्याकडं मंत्रीपद आहे त्याला सरकारी विधेयक म्हणायचं आहे मी बी जे पीचा खासदार आहे आणि मी जर बजेट सॉरी मी जर एखादं बिल मांडलं असेल तर माझं मांडलेलं बिल हे सरकारी विधेयक आहे का मी माझ्याकडं कुठलंही मंत्रीपद नाही पण बी जे पीच्या पक्षातला मी खासदार आहे आणि जर मी एखादं बिल मांडलं तर ते बिल सरकारी विधेयक आहे की नाही हा सूत्र द्यायचा प्रयत्न करा मी बी पीचा खासदार आहे पण माझ्याकडे कुठलंही मंत्रिपद नाही तर मी मांडलेलं बजेट मी मांडलेलं जे बिल आहे ते सरकारी विधेयक आहे की नाही येस येस करेक्ट 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 करेक, येस 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 नाही ज्याच्याकडे मंत्रीपद आहे तोच मंत्री कोणीही प्रधानमंत्री उपप्रधानमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री, मंत्री राज्यमंत्री उपराज्यमंत्री बिन खात्याचा मंत्री बिनकामकाजाचा मंत्री फक्त नावापुढे मंत्री लागले पाहिजे आहे अशा कोणत्याही व्यक्तीला असत मग सरकारनं मांडलेलं प्रत्येक बिल हे वित्त विधेयक असतं का नाही जसं की कृषी बिल आणलं होतं जसं की नागरी नागरिकत्व संशोधन अधिनियम सी ए आला होता मग आपण त्याला थोडंच वित्त विधेयक बोलत होतो नाही म्हणून सर्व सरकारी विधेयक हे वित्त विधेयक नसतात सर्व वित्त विधेयक हे धनविधेयक काही संबंध नाही सर्व धनविधेयक बजेट काही संबंध नाही प्रत्येक धनविधेयक बजेट असतो का नाही बाहेरून मध्ये येताना निगेटिव्ह मधून बाहेर जाताना पॉझिटिव्ह बस याप्रमाणे जसं आपण मध्ये प्रश्न सॉल्व करतो त्याप्रमाणे लक्षात ठेवा आपल्या परीक्षेच्या कन्सेप्टही समजतील आणि विषयही लक्षात राहील मग आता परीक्षेत काही प्रश्न उद्यात आहे सर्व सरकारी विधेयक धनविधेयक असतात सर्व बजेट हे धनविधेयक असतात सर्व वित्त विधेयक हे धन विधेयक असतात सर्व धनविधेयक हे सरकारी असतात असतात नसतात काय यायचं ती उद्यात आहे काही टेन्शन नाही आहे फक्त एवढा ग्राफ ही सिस्टम एवढी पद्धत एवढी फक्त लक्षात ठेवा वेगळं काही वाचायची गरज नाही आहे येस 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 एक्झॅक्टली बरोबर आहे आता उत्तर समजलेलं आहे कन्सेप्ट समजलेली आहे बजेट म्हणजे काय आहे तर बजेट धनविधेयक आहे बजेट हे सरकारी विधेयक आहे बजेट कधीच कोणताही खाजगी सदस्य मांडू शकत नाही मग तो आपल्याच पक्षाचा असो की इतर कोणत्याही पक्षाचा असो खाजगी सदस्य हा बजेट मांडू शकत नाही हे स्पष्ट लक्षात ठेवायचं आहे या माध्यमातून त्या कार्यवाहीचा एक भाग हा त्या व्यवस्थेचा त्या ठिकाणच्या घटकांचा पाठ इथं आपल्याला मानावा लागतो आणि तसंच लक्षात ठेवणं ही जरुरी आहे हे या ठिकाणी आपण विचारात घेऊयात आहे इथंपर्यंत धनविधेयकाबद्दलची बजेटची ही प्रोसेस होती याबद्दलचा हा विषय आपल्याला पाहणं गरजेचं होतं आर्टिकल दहा नुसार बजेट अर्थसंकल्प हे धन विधेयक आहे हे इथं आपल्याला समजलेलं आहे याच्या पलीकडे जाऊन आता आपण पुढच्या संकल्पनेचा आढावा घेऊ जे या ठिकाणी आपल्याला बजेटच्या बाबतीत आवश्यक आहेत सर्व वित्त सर्व विधेयक सर्व विधेयक हे सरकारी विधेयक म्हणून ओळखले जातात सर्व विधेयक कोणते सर्व विधेयक हे जे तो। है, तो। है। या अंतर्गत येणारे सरकारी विधेयक म्हणून ओळखले जात आहे ते कोणते ते बजेट आहेत म्हणजेच धनविधेयक सर्व धनविधेयक सर्व धनविधेयक हे सरकारी विधेयक सर्व धनविधेयक हे सरकारी असतात कारण धनविधेयक सरकारी सदस्यच मांडू शकतो ज्याच्याकडे मंत्रिपद आहे तोच मांडू शकतो म्हणून सर्व धनविधेयक हे सरकारी विधेयक म्हणून ओळखले जातील आहे म्हणजेच सरकारी विधेयक या व्याख्येमध्ये येतात कारण धनविधेयक कोणताही प्रायवेट मेंबर मांडू शकत नाही प्रायव्हेट मेंबर तसं बिल मांडत नसतं त्यामुळे या बजेटला धनविधेयकाला फक्त सरकारकडून मांडावे लागते किंवा मांडलं जात असतं म्हणजे सरकारच फक्त मांडत असतं बजेट सर्वसाधारणतः केंद्रीय अर्थमंत्री मांडतात आपण मराठीत बोलताना बोलतो म्हणून मी शब्द टाकला केंद्रीय पण हा शब्द रॉंग आहे कारण आपल्या देशात संघीय आहेत संघीय अर्थमंत्री युनियन फायनान्स मिनिस्टर हा शब्द आणि ही व्याख्या करेक्ट आहे मराठीतल्या सगळ्या पुस्तकामध्ये केंद्रीय पद्धत आहे केंद्र सरकार असं लिहिलेलं आहे पण एक्झॅक्ट करेक्ट वर्ड संघीय असा आहे परंतु ते नसतील तर अर्थ राज्यमंत्री किंवा इतर कोणताही मंत्री किंवा प्रधानमंत्री मांडू शकतो पण कुणीही मंत्री मांडावा लागतो तो कुणी चालतो बजेट कोणीही मांडू शकतो प्रधानमंत्री उपप्रधानमंत्री कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री उपराज्यमंत्री बिनखात्याचा बिनकामकाजाचा त्याच्याकडे फक्त पोर्टफोलिओ मंत्रीपद असलं पाहिजे एवढं महत्वाचं आहे आणि ज्याच्याकडे मंत्रीपद आहे त्याला या माध्यमातून मांडण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होतो सर्व अर्थसंकल्प हे धनविधेयक असतात बजेट सर्व बजेट हे धनविधेयक असतात सर्व बजेट हे धनविधेयक असतात पण सर्व धनविधेयक हे बजेट धन असतात का तर असं काही नाही असू शकतात नसू शकतात सर्व धनविधेयक हे बजेट असू शकतात नसू शकतात पण सर्व बजेट हे मात्र धनविधेयक असते सर्व बजेट हे धनविधेयक असते सर्व बजेट हे धनविधेयक असते पण सर्व धनविधेयक हे बजेट असतेच असे काही नाही सर्व धनविधेयक हे बजेट असतेच असे नाही परंतु सर्व बजेट हे धनविधेयक असते आयोगाने खूप वेळा असे प्रश्न विचारलेले आहेत म्हणून मित्रांनो त्याला प्रॉपर लक्षात ठेवा आणि आता समजून घ्या आहे समजलं नाही तर विचारत चला एक एक गोष्टी आपण पुढे संकल्पना मुळासकट समजून घेत जाऊ पण ते समजल्याशिवाय पुढे जाणे योग्य नाही सर्व अर्थसंकल्प सर्व अर्थसंकल्प म्हणजे बजेट हे काय आहे धनविधेयक हे धनविधेयक असते सर्व धनविधेयक हे सरकारी विधेयक असतात सर्व धनविधेयक हे सरकारी असतात आपण जे मगाशी बोललो सर्व धनविधेयक सरकारी कारण हे धनविधेयक फक्त सरकारी सदस्यच मांडतो इतर कोणताही व्यक्ती मांडू शकत नाही म्हणून सर्व बजेट हे धनविधेयक आहे आणि धन विधेयक हे सरकारी विधेयक आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सर्व बजेट हे धनविधेयक असते आणि धनविधेयक हे सरकारी विधेयक असतातच आहे क्लिअर आहे इथेपर्यंत समजलेलं आहे ऑल क्लिअर आहे फास्ट थोडंसं मॅसेज करा येस yes, येस yes, समजलेलं आहे समजलेलं आहे सर्व बजेट हे धनविधेयक आहे आणि सर्व धनविधेयक हे सरकारी विधेयक आहे येस समजलेलं आहे येस थँक यू थँक यू थँक यू येस समजलेलं आहे ऑल सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत ठीक आहे आपण आता पुढे जाऊयात पुढचा घटक पाहूयात येस येस कोणत्याही मंत्र्याला अर्थसंकल्प मांडू शकतो तर दरवेळेस अर्थमंत्री का मांडतात कारण अर्थमंत्र्याचं कामच ते आहे अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडं खाता आहे त्यामुळे त्यांना बजेट मांडावं लागतो कारण तो त्यांचा विषय आहे आणि जर ते तिथं नसतील तर जसं इंदिरा गांधी बजेट मांडले जसं पंडित नेहरू बजेट मांडले जसं राजीव गांधी बजेट मांडले कारण अर्थमंत्र्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून त्यावेळेस प्रधानमंत्र्यांनी जबाबदारी घेतली असं कोणी घेऊ शकतं पण मंत्रीच घेऊ शकतो जसं की आपल्या घरामध्ये आपण कितीही प्रामाणिक असो तर घरातला अर्थ खातं आपल्याकडे दिलं जातं का नाही पण घरी जर आई किंवा वडील जर काही कारणामुळे घरी उपस्थित नसतील किंवा जबाबदारी सांभाळू शकत नसतील किंवा आजारी असतील तर त्या त्यावेळेला अल्पकाळासाठी अर्थ आपल्याकडे पण येतच असतो पण म्हणून काय आपण दरवर्षी लॉकरची चावी आपल्या खिशात घेऊन आपण पैसा आपल्या पद्धतीने खर्च करतो का करू शकतो का नाही कारण आपण त्या घराचा एक भाग आहोत पण आपण अर्थमंत्री नाही अर्थमंत्री ऑलवेज वडील आहेत ते या माध्यमातून ते वापरतात आहे येस 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 एक्झॅक्टली कारण शेवटी आपल्याला मर्यादित जबाबदारी घरी दिलेली असते अमर्याद नाही कारण आपल्यावर अमर्याद विश्वास अजून ठेवला जात नसतो आहे म्हणून तात्पुरता आपण जबाबदारी घेत असतो घरात आपण तात्पुरते अर्थमंत्री असतो आणि तेही तात्पुरतंच एक केलं जात असतं तपासलं ता, जात असतं एक दिवस घरची चावी दिल्यामुळे घरातले पैसे कोणा ठिकाणी किती वापरलेले आहेत आणि त्याचा किती हिशोब दिलेला आहे खरं किती सांगितलेलं आहे खोटं किती सांगितलेलं आहे आपण अगदी शंभर रुपये जरी दिले तर दहा रुपये भ्रष्टाचार करत असतोच याचा पुरावा घरच्यांना माहिती असतो यावरूनच आपल्याला अर्थ खात्याची जबाबदारी द्यायची की नाही द्यायची हे आपल्याला समजत असतं आहे नाही सर घरी पण हंगामी नियुक्त्या मोठ्यांचीच होत असते आहे बरोबरच आहे कारण मोठा व्यक्ती त्याला जबाबदार समजतो जबाबदार आहे असं समजलं जात असतं आहे तुम्ही जबाबदार आहात की नाही ते महत्त्वाचं आहे यस येस येस विश्वास महत्वाचा आहे exactly. एक्झॅक्टली शेवटी आजही आपण पाहतो अर्थमंत्री होण्या एवढे एवढे पात्रतेचे नॉलेजेबल टॅलेंटेड लोक काही कमी नव्हते आहे पण प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री पद निर्मला सीतारामन यांच्याकडे का दिलेलं आहे शेवटी प्रधानमंत्र्याच्या मर्जीत प्रधानमंत्र्याच्या विश्वासात राहणारी व्यक्ती आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून लक्षात ठेवायचं आहे व्यक्ती आणि व्यक्तीचा विश्वास खूप जास्त महत्वाचा आहे येस 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 घरचे चांगले ओळखतात आपल्याला आहे खूप चांगलं ओळखून आहेत त्यामुळेच आपल्याला लवकर अर्थखात्याची जबाबदारी देत नाहीत कारण ते आपल्या चांगलं ओळखून आहेत की आपण किती कसं पद सांभाळतो आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही कोणतंही पद सांभाळण्यासाठी लक्षात ठेवा तीन गोष्टी नेहमी तुमच्याकडे ठेवा एक कोणतंही पद तुमच्या आयुष्यात कधीही जर पाहिजे असेल तर ह्या तीन गोष्टी असणं गरजेचं आहे ते म्हणजे शारीरिक क्षमता शारीरिक क्षमता दुसरं आहे मानसिक क्षमता मानसिक क्षमता आणि तिसरा आहे बौद्धिक क्षमता हे लक्षात ठेवा तुम्ही जगात कधीच हरणार नाही आहे आयुष्यात कधीच हरणार नाही आहे कुठेच जर तुम्हाला तुमच्या घरातला समाजातला देशातला आणि या जगातला सर्वात महान माणूस बनायचं आहे तर एवढंच लक्षात ठेवा तीन फिटनेस इम्पॉर्टंट आहेत आणि शारीरिक फिटनेस शिवाय मानसिक फिटनेस येतच नाही आणि मानसिक फिटनेसशिवाय बौद्धिक फिटनेसही येत नाही तुमच्या शारीरिक क्षमतेकडे बघून लोकांना फक्त आगडबंब बिल्डर आहे असं वाटलं नाही पाहिजे मानसिकरित्याही कणखर पाहिजे बॉडी बिल्डर आहे पण कोणी धमकी दिली घाबरतो मानसिक मजबूतीनं आणि दोन्ही गोष्टी आहेत पण नॉलेज नाही आहे भाव देत नाही कोणी पण अल्वेज इम्पॉर्टंट आहे टॅलेंट आहे मी इथे विषय का काढला कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांना विचारलं होतं यावर्षी पद घ्यायला तयार आहात का तेव्हा सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी प्रधानमंत्र्याला पत्र पाठवून सांगितलं होतं आमचं आरोग्य सध्या ठीक नाही आमचं आरोग्य ठीक नाही त्यामुळे पद देऊ नये आणि थोड्याच कालावधी दोघांचं निधन झालं आज पहा हे दोघंही बी जे पीसाठी खूप जास्त काम केलेले आहेत आज पक्ष त्यांना जे पाहिजे ते द्यायला तयार आहे पण ते शारीरिक क्षमतेमुळे घेऊ शकले नाहीत म्हणून हे महत्त्वाचं का कारण त्यांच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी होतात आणि आयुष्यात यापैकी कोणती एक गोष्ट कमी झाली की तुम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही या हे सगळं मिळत जाईल आहे पण फर्स्ट इम्पॉर्टंट आहे हेल्थ सेकंड इम्पॉर्टंट आहे सायकोलॉजी मानसिक स्थिती आणि बौद्धिक क्षमता आहे या तीन गोष्टी आल्या की तुम्ही जिंकणार आहात हे एक्झॅक्टली इम्पॉर्टंट आहे ठीक आहे पुढे आपण जाऊयात ह्या गोष्टी मी मध्ये मध्ये सांगत राहतो कारण ह्या परीक्षेसाठी मला महत्वाच्या वाटतात नॉलेज तर मिळणारच आहे अभ्यास तर होणारच आहे पण त्याच्यासोबत अभ्यासाला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आपल्याला आपल्या जवळची व्यक्ती जी आपली आहे ती सांगू शकते आणि ती असते आपले आई वडील पण त्यांना यातलं काही माहिती नाही ती असते आपले मित्र पण आता तसे राहिले नाहीत आणि ते असते एखादा शिक्षक त्याला असं वाटतं की तो विद्यार्थी आपला तळमळीनं पास झाला पाहिजे असं वाटतंय पण अशा शिक्षकाची आता कमतरता झालेली आहे आणि म्हणून या तीन लोकांना असं वाटतं की तुम्ही पास झाले पाहिजे पण या तीन लोकांची कमतरता आहे आजूबाजूला म्हणून मी अशा गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहेत ह्या सांगण्याचा प्रयत्न करतो जे वेळोवेळी परीक्षेच्या माध्यमातून इम्पॉर्टंट आहे येस 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 नाही इम्पॉर्टंट आहे बौद्धिक क्षमता वाढणार आहे टॉप फ्लोअर पण वाढेल आहे आपण टॉप फ्लोअर तुमचा जो टॉप फ्लोअर आहे त्याला मजबूत करण्यासाठीच ही चालू आहे फक्त शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता मजबूत असून चालणार नाही टॉप फ्लोअर इम्पॉर्टंट आहे त्याला मजबूत बनवण्याचं काम पुढे करू आपण आहे यस त्यास त्यासाठीच त्यास त्यास काम चालू आहे ठीक आहे पुढे जाऊयात पुढच्या संकल्पनेकडं सर्व धनविधेयक इथं सरकारी विधेयक समजलेलं आहे त्यासोबत बजेटला आपण धनविधेयक हे फक्त सरकारकडून मांडतो आपण मगाशी बोललो जे मंत्री आहेत त्या मंत्रिपदावरचे व्यक्ती मांडतात बजेट सर्वसाधारणतः केंद्रीय अर्थमंत्री मांडतात ते नसतील तर इतर अर्थमंत्री तेही नसतील तर इतर मंत्री आणि प्रधानमंत्री कोणी मांडू शकतो जर त्या त्या कालावधीमध्ये तसे कोणी या पदावर नसतील तर याबद्दलचा उल्लेख होतो आहे येस 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 तुम्हाला नेहमी एनर्जी देत राहिला आहे येस थँक्यू एक्झॅक्टली त्या गोष्टी मी नेहमी सांगेल आपला रिझल्ट इम्पॉर्टंट आहे रिझल्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला फक्त निकाल कामाचा आहे माझ्यासाठी एक विषय म्हणून एक व्यक्ती म्हणून मी तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही तुमच्यासाठी माझ्यासाठी एकच इम्पॉर्टंट आहे बस रिझल्ट निकालाला पाहिजे आणि निकालासाठी आपली ही जगडी धावपळ आहे यासाठीच आपला जो संघर्ष आहे तो संघर्ष आपण पूर्णत्वाला घेऊन जाऊ परीक्षा ओरिएंटेड रिझल्ट ओरिएंटेड काम करण्यावर अधिकतम त्या दिशेत आपली ओढ राहील नेहमी फोकस राहील कुठल्याही प्रकारचा वायफाय टाइमपास नऊ देता डायरेक्शनमध्ये जाऊ डायव्हर्शनमध्ये नाही कधीच डायव्हर्शन आणि डिस्ट्रॅक्शनमध्ये न जाता डायरेक्शनमध्ये जाऊ आणि डायरेक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे फोकस त्या वेनं काम करण्यासाठी वेळोवेळी जे लागतं ते मोटिवेशन जे लागतं ते डायरेक्शन दिशा आणि जे लागतं त्या दिशेची कामाची सुरुवात आपल्या या माध्यमातून ऑलवेज राहील पुढे आपण या कामावर फोकस करू वेळ थोडाही वाया न जाऊ देता मॅक्स रिझल्ट ओरिएंटेड कामाची सुरुवात करू लक्षात ठेवा मी असं कधीतरी काही एखादी गोष्ट सांगितली असेल तर ती आवडेल महत्वाची वाटेल फक्त एवढं लक्षात ठेवा जमेल तेवढं शक्य तेवढं आजच्या आज उद्यापासून इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा कारण ह्या गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात आणि काहीतरी रिअलाईज होतं आणि छान वाटतं काहीतरी विशेष समजले असं वाटतं पण जर ते एक्झिक्यूट झालं नाही सुरुवात नाही झाली कुठं ना कुठं ना अंमलात नाही आलं तर अनेक वेळा तसंच मागे पडून जातं कारण माणसाची बुद्धी सवयीचा गुलाम असते आपण त्याच पद्धतीने पुढे निघायला लागतो तसं निघू नका लगेच ॲक्शन सुरुवात करा आहे आपल्याकडं वेळ मर्यादित असतो म्हणजेच परीक्षेसाठी असलेला टाइम बघितला तर आपण आपण खूप जास्त फोकस आणि एनर्जेटिक राहणं जरुरी आहे तर आपला रिझल्ट नक्कीच येईल आहे ठीक आहे सर्व अर्थसंकल्प हे धनविधेयक असतात ऑल बजेट काय आहे धनविधेयक आहे एक्झॅक्टली कारण बजेट हे धनविधेयकच आहे सर्व धनविधेयक सरकारी आहे सर्व सरकारी विधेयक हे धनविधेयक असतातच सर्व सरकारी विधेयक हे धनविधेयक असतातच असं नाही कसं असू शकतात सर्कारी, सर्कारी पन सर्व सरकारी सर्व सरकारी हे धनविधेयक असतात असं नाही पण सर्व धनविधेयक हे मात्र सरकारी असतात पण सर्व सरकारी धनविधेयक आहे सर्व सरकारी विधेयक धनविधेयक नाही पण सर्व धनविधेयक हे सरकारी असतात सर्व धनविधेयक हे सरकारी असतात पण सरकारी विधेयक धनविधेयक असतात असं नाही म्हणजे काही असू शकतात काही नसू शकतात सर्व धनविधेयक हे बजेटच असतात असं नाही ते मी मग अशी तुम्हाला इनडोर आणि आउटडोर सांगितलं होतं घरून बाहेर निघताना सगळं सकारात्मक बाहेरून मध्ये येताना सगळं नकारात्मक या पद्धतीचे एक एक वाक्य टाकलेली आहे आणि हे वाक्य पाठ नाही करायचे विशेष इकॉनॉमी आणि पॉलिटी मध्ये तर काही पाठ नाही करायचं कारण जेवढं पाठ कराल तेवढं शॉर्ट टेम्पर्ड टिकेल त्यानंतर मात्र त्या लक्षात राहणार नाही लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या ओरिएंटेड तसा ला ला माकजीमाम माकजीमाम थांक यू, थांक यू, ये, अभ्यास होणं जरुरी आहे त्याचं इम्पॉर्टन्स आहे त्या माध्यमातूनच तो विषय आपल्याला लक्षात राहू शकतो म्हणून मॅक्झिमम अंडरस्टँडिंग मॅक्झिमम फोकस अँड कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणं जरुरी आहे येस थँक्यू थँक्यू सर्वांचे थँक्यू येस येस सकारात्मक आणि पॉझिटिव्ह एनर्जीसह आपण अभ्यासाबद्दल खूप छान माहिती समजून घेऊ आणि अभ्यास इथेच फिनिश करण्याचा प्रयत्न करू पुन्हा डबल वेळ द्यायची गरज पडणार नाही एवढ्या ओरिएंटेड मी सांगण्याचा पूर्ण प्रयत्न आपल्या लेक्चरमध्ये करेन आहे अर्थसंकल्प मांडण्याची व मंजुरी करण्याची प्रक्रिया आहे मित्रांनो मी हे सगळं एनर्जेटिक यासाठी सांगतो आत्तापर्यंत मी बावीस मॅरेथॉन केलेले आहेत बावीस मॅरेथॉन यामध्ये फोर्टी टू किलोमीटरच्या आत्तापर्यंत चार मॅरेथॉन केलेले आहेत बाकीच्या सगळ्या एक्केवीस किलोमीटरच्या मॅरेथॉन आहेत आणि हे एक्सरसाइज व्यायाम या माध्यमातून त्याची आवश्यकता आहे म्हणून साइड बाय साईड सांगतो कारण ह्या विषयाचा अनुभवाचा फायदा खूप जास्त होतो आणि यामध्ये तीन मॅरेथॉन वर्ल्ड लेवलच्या कॉम्पिटिशनसाठी क्वालिफाईड झालेल्या मॅरेथॉन केलेल्या आहेत याचा अधिक आवश्यक फायदा मिळतो एक विद्यार्थी म्हणून तुमच्याकडं स्पोर्ट्स असणं तशी मानसिकता असणं जरुरी आहे यासाठी या गोष्टी सांगतोय तर याला पॉझिटिव्ह एनर्जीटिक घ्या आणि तुमच्या अभ्यासाच्या सवयीमध्ये एक्सरसाइज हा विषय नेहमी ॲड करा आहे ठीक आहे आपण सुरुवात करू अर्थसंकल्प मंजुरी करण्याची प्रक्रिया आर्टिकल एकशे नुसार आपण मग काय बोललो घटनात्मक आहे आर्टिकल एकशे नुसार काय आहे घटनात्मक घटनात्मक कॉन्स्टिट्युशनल आहे हे धनविधेयक असल्याने त्याला प्रथम लोकसभेत मांडावं लागेल आर्टिकल एकशे बारानुसार नुसार ही पद्धत घटनात्मक आहे यस यस येस ही पद्धत घटनात्मक आहे कारण आर्टिकल एकशे बारामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये नमूद आहे आणि हे धनविधेयक आहे लक्षात ठेवा हे धनविधेयक आहे म्हणून आपण लोकसभेत मांडतो धनविधेयक आहे म्हणून लोकसभेत मांडतो बजेट आहे म्हणून प्रथम लोकसभेत मांडतो असं म्हणू नका बजेट हे आहे म्हणून प्रथम लोकसभेत मांडतो असं नसून हे धनविधेयक आहे म्हणून प्रथम लोकसभेत मांडतो हे लक्षात ठेवा काय हे धनविधेयक असल्याने प्रथम लोकसभेत मांडतो हे विशेष इम्पॉर्टन्स आहे लोकसभेमध्ये विधेयक सरकारकडून मांडले जात असल्याने त्याला आपण सरकारी विधेयक म्हणतो कारण हे सरकार मांडतं म्हणून या माध्यमातून या माध्यमातूनची गरज आहे येस 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 एक्झॅक्टली ठीक आहे करेक्ट आहे थँक्यू थँक्यू सगळ्यांचे थँक्यू ठीक आहे बजेट सरकारच मांडते म्हणून त्याला सरकारी विधेयक असेही म्हणतात आहे हे विधेयक लोकसभेमध्ये मांडल्यानंतर यावर पुढीलपैकी प्रक्रिया होऊ शकते बजेट आहे विधेयक आणि ते धनविधेयक आहे म्हणून प्रथम लोकसभेत लोकसभेत सरकार मांडते म्हणून ते सरकारी विधेयक हे विधेयक लोकसभेमध्ये मांडल्यानंतर त्याची काय प्रक्रिया होते त्याची प्रोसेस आपण पुढे पाहूयात आहे आर्टिकल एकशे नुसार आपण आता सध्या एक फेब्रुवारीला लोकसभेत बजेट मांडतो एक फेब्रुवारीला लोकसभेत आता आपण बजेट मांडतो मग एक फेब्रुवारीला लोकसभेत जेव्हा बजेट मांडतो तेव्हा त्याच्यावर अनुदान मागण्याचा प्रस्ताव ठेवला जातो डिमांड्स ऑफ जातो डिमांड्स ऑफ ग्रँड्स म्हणजे आम्हाला खर्चासाठी पैसे पाहिजे आहे यासाठी प्रस्ताव मांडला जात असतो सभागृह सदस्याकडून त्यावर कपात प्रस्तावही मांडला जातो जेव्हा डिमांड्स ऑफ ग्रँड्स ठेवला जातो त्याच्यावर अनेक सदस्य कपात प्रस्तावही मांडत असतात आहे यानुसार त्याची व्याख्या व कार्यवाही येत असते कपात प्रस्ताव वगैरे काय असतो आपण थोडा नंतर त्याचा आढावा पुढे पाहणार आहोत तेव्हा चर्चा करू पण मी माझ्या खात्यासाठी शंभर कोटी रुपयाचं बजेट मांडलं होतं तर मी शंभर कोटी रुपयाची अनुदान मागणी करेन सभागृहामध्ये सभागृहामध्ये मी शंभर कोटीची अनुदान मागणी करेल आहे तर मी अनुदान मागणी शंभर कोटीची करतोय तर एखादा सदस्य सांगेल तुम्ही शंभर कोटीच्या ऐवजी हे काम सगळं ऐंशी कोटीत करावं शक्य आहे कसं ऐंशी कोटीत होऊ शकतं हे तो सभागृहात सदस्य पटवून दिला आहे त्याला कपात असं मान जे सरकार मांडलं होतं शंभर कोटी त्या शंभर ऐवजी ऐंशी कोटीत काम करावं यासाठी या पद्धतीची प्रक्रिया अंमलात आणली जाते आणि या माध्यमातूनचा कार्यवाहीचा एक भाग हा त्या ठिकाणी येतो म्हणून ऐंशी कोटीत खर्च करण्याचा कपात प्रस्ताव या ठिकाणी मांडला जाईल आहे त्या कपात प्रस्तावाचं डिटेल विश्लेषण आपण थोड्यांतर पाहू सभागृहात या प्रस्तावावर मतदानही घेतले जाते अनुदान मागण्याचा प्रस्ताव मांडला आहे डिमांड्स ऑफ ग्रँड्स आहे म्हणजे याच्यावर सभागृहात मतदानी घेतलं जाईल आहे अंतिमतः लोकसभेत बहुमताने पारित होणे आवश्यक आहे फायनली हे बिल सभागृहात मेजॉरिटी ओटनं पारित होणं जरुरी आहे मेजॉरिटी ओटने हे सभागृहात पारित होणे अत्यावश्यक आहे बजेटमध्ये राज्यसभेत पुढील प्रक्रिया अंमलात येते बजेट या बाबतीमध्ये राज्यसभेत काय प्रक्रिया अंमलात येते त्याचा आढावा घ्या पहिली सुरुवात आपण बजेटची राज्यसभेपासून पाहू राज्यसभेत अर्थसंकल्प मांडला जातो राज्यसभेत सुद्धा आपण हा अर्थसंकल्प मांडतो सभागृहात अनुदान मागण्यांचा स्वतंत्र प्रस्ताव मांडला जात नाही सभागृहात अनुदान मागण्याचा स्वतंत्र कोणताही प्रस्ताव मांडला जात नाही या ठिकाणी कारण राज्यसभेत मांडला जात नाही लोकसभेतच मांडला जातो डिमांड्स ऑफ ग्रँड्स हा जो प्रस्ताव आहे अनुदान मागण्याचा फक्त लोकसभेत मांडला जातो हे लक्षात ठेवायचंय विशेष म्हणजे राज्यसभेत अर्थसंकल्पावर मतदानही घेतले जात नाही राज्यसभेत मतदानही होत नाही कारण अर्थसंकल्पावर राज्यसभेत मतदानाचा अधिकार नाही कारण अर्थसंकल्प हे धनविदे अर्थसंकल्प हे काय धनविधेयक आहे आणि धनविधेयकावर मतदान घेतलं जात नाही धनविधेयकावर मतदान घेतलं जात नाही राज्यसभेमध्ये म्हणून अर्थसंकल्पावरही राज्यसभेत मतदान होत नाही राज्यसभेत जरी मतदान घेतले जात नसले तरी अर्थसंकल्पाला संसदेने मंजुरी दिलेली आहे असं समजलं जात शेवटी बजेट कोण पारित करतं संसद पारित करते असंच म्हटलं जातं म्हणजे बजेट संसदच पारित करते रियालिटीमध्ये लोकसभाच पारित करते राज्यसभा मतदान करतच नाही पण तरीसुद्धा बजेट संसद पारित केलेली आहे असं मानलं जातं कारण राज्यसभेला ते मंजूर आहे राज्यसभेला ते मंजूर आहे असं समजण्याची प्रक्रिया आहे त्यांना ग्रँटेड आहे मान्य आहे असं आपण समजत असतो आहे हे त्याचा मुख्य हेतू आहे आणि म्हणून अर्थसंकल्प संसदेने मंजूर केलेलं आहे हे वाक्य करेक्ट आहे मतदान कुठे होतं मतदान फक्त लोकसभेत होतं राज्यसभेत नाही वास्तवात फक्त लोकसभेत यावर मतदान होतं राज्यसभेत ते फक्त मंजूर आहे असं समजलं जातं राज्यसभेला आपण ग्रँटेड घेतो की यस त्यांना ते मान्य आहे असं समजण्याची पद्धत आहे मंजूर आहे असं समजण्याची प्रक्रिया आहे पण वास्तवात ते लोकसभेतच मंजूर होतं लोकसभाच मंजूर करते हे विशेष आहे अंतिमतः राष्ट्रपतीच्या सहीनंतर बजेट पारित झालेलं आहे असं समजलं जाईल म्हणजे फायनली राष्ट्रपतीला ते मंजूर आहे राष्ट्रपतीने सही केलेली आहे तर त्यांनी ते मंजूर केलेलं आहे असं समजलं जाईल आहे एक फेब्रुवारी रोजी बजेट मांडल्यानंतर पुढे दोन तीन दिवसात स्वतंत्रपणे यामधील सर्व अनुदान मागण्याबाबत प्रस्ताव प्रस्तुत केला जात असतो म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज वेगवेगळे डिमांड्स ऑफ ग्रँड्स विषयकचे प्रस्ताव ठेवले जातात आणि त्यानुसार लोकसभेत याची मंजुरी घेण्याची प्रक्रिया असते लोकसभेत याला मान्य करून घ्यायचं असतं आणि राज्यसभेत त्याला मंजूर आहे त्यांना ते मान्य आहे असं समजण्याची पद्धत आहे आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाने पारित केलेलं आहे असं समजून राष्ट्रपतीच्या सहीने अर्थसंकल्प पारित होत असतो राज्यसभा बजेटवर फक्त सुधारणा सुचू शकते सुधारणा करू शकत नाही सुधारणा सुचवू शकेल यस असं करण्यात यावं एवढं सांगू शकते पण सुधारणा करू शकत नाही हे महत्वाचं आहे आर्टिकल आता एकशे तेरानुसार अनुदान मागण्या एकशे बारा नुसार बजेट अर्थसंकल्प पाहिला आर्टिकल एकशे तेरानुसार अनुदान मागण्या ही दुसरी कॉन्सेप्ट आहे या माध्यमातून अनुदान मागण्याबद्दलची डिमांड्स ऑफ ग्रँड्स डिमांड्स ऑफ ग्रँड्स अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन तीन दिवसात प्रत्येक खात्याचे स्वतंत्र प्रस्ताव लोकसभेत ठेवले जात असतात लोकसभेतच ठेवले जात असतात राज्यसभेत नाही अनुदान मागण्याचा प्रस्ताव फक्त लोकसभेत मांडला जातो राज्यसभेत नाही कारण राज्यसभेत मतदानच होत नाही ना तर प्रस्ताव मांडायचा प्रश्नच येत नाही सर्व खाजगी सदस्यांकडून या मागण्याबाबत कृपात प्रस्ताव मांडला जातो कोण खाजगी सदस्य कपात प्रस्ताव हो। सरकारी सदस्य कशाला मांडेल मी गृहमंत्री आहे आणि तुम्ही म्हणून अर्थमंत्री बिल मांडलात तर तुम्ही अर्थमंत्री म्हणून जे बिल मांडलेलं आहे त्यामध्ये मी गृहमंत्री म्हणून कशाला कपात सुचवेल आपण कलेक्टिव गव्हर्मेंट आहोत आपण सामूहिक सरकार आहोत आपणच कपात कशाला मांडणार म्हणून सरकारी सदस्य कधीच कपात प्रस्ताव मांडत नाही मग कोण मांडतो खाजगी सदस्य मग खाजगीमध्ये कोण येतो बी खास 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 जे खासदार हा सुद्धा खासगी सदस्यामध्ये येतो आणि ऑदर ऑल पार्टीचे खासदार आहेत त्याला आपण खासगी सदस्य म्हणतो त्याच्याकडे मंत्रीपद नाही ते ऑल खाजगी सदस्य या सदस्याकडून कपात प्रस्ताव मांडला जाईल अशा मागण्या पुढील जवळपास चाळीस दिवसामध्ये पूर्ण करून घेतल्या जातात म्हणजे या ज्या मागण्या आहेत त्या जनरली पुढच्या चाळीस दिवसात मंजूर करून घेण्याची पद्धत आहे किंवा ती करून घ्यावी लागते अधिकतम एकोणतीस मार्चपर्यंत अशा मागण्या सभागृहाकडून मंजूर करून घेतल्या जात असतात म्हणजे अँड ऑव्हरेज एकतीस मार्चला इयर फायनान्शियल इयर समाप्त होतो म्हणून एकोणतीस पर्यंत ह्या सगळ्या मागण्या मंजूर करून घ्यायचं असतं सरकार सहसा बहुमतात असते त्यामुळे अशा मागण्या मंजूर होतात आहे कारण सरकार मेजॉरिटीवरतीच असते सरकारकडं दोनशे त्र्याहत्तर सीट बहुमताच्या आहेतच म्हणून तर ते सत्तेत आहेत आणि बिल पारित करायला फक्त बहुमत लागतं म्हणजे दोनशे त्र्याहत्तर सीट लागतात यामुळे बजेट आरामात पारित होत आहे सरकार सहसा बहुमत असल्यामुळे बहुमतात असल्यामुळे बजेट हे पारित करणं सहज शक्य होतं किंवा बजेट पारित होत असतं हे त्याचा विशेष आहे आता विनियोजन विधेयक अर्थसंकल्पाची दुसरी तिसरी संकल्पना आहे आपण अनुदान मागण्या कपात प्रस्ताव अर्थसंकल्प अनुदान मागण्याचा प्रस्ताव ह्या सगळ्यांच्या सिरीजमध्ये एक संकल्पना एक संकल्पना आपण पुढे पाहत चाललोय आर्टिकल आर्टिकलही लक्षात ठेवा आणि विषय लक्षात ठेवा एकशे बारानुसार नुसार अर्थसंकल्प मांडला आता एकशे तेरानुसार सभागृहात जा आणि ते मंजूर करून घ्या कोणा सभागृहात लोकसभेमध्ये ते मंजूर करून घ्या आहे कारण राज्यसभेत यावर मतदानच घेतलं जात नाही यामुळे याबद्दल कोणती जबाबदारी त्यांच्यावर येतच नाही कारण राज्यसभा फक्त चर्चा करते आणि सुधारणा सुचवते राज्यसभा यावर मतदान करत नाही कारण त्यांना मंजुरी देण्याचा अधिकारच नाही लोकांचे पैसे आहेत लोकांचं सभागृह लोकसभा आहे त्यामुळे लोकसभेचीच मंजुरी लागेल हे विशेष महत्वाचं आहे विधेयक त्याला इंग्लिशमध्ये अप्रोप्रायशन बिल म्हणतात आहे बिल विनियोजन विधेयक बजेट एकशे बारा डिमांड्स ऑफ ग्रँड्स एकशे तेरा आणि एकशे चौदा नुसार विनियोजन विधेयक अप्रोप्रायशन बिल आहे सभागृहात अनुदान मागण्या मंजूर झाल्यानंतर या अनुच्छेदानुसार सरकारला संचित निधीतून पैसे काढायची परवानगी मिळते एकशे बारानुसार नुसार बजेट मांडलं एकशे तेरानुसार अनुदान मागण्या मंजूर करून घेण्यात आल्या आणि एकशे चौदा नुसार सरकारला संचित निधीतून पैसे काढण्याची परवानगी प्राप्त होते संचित निधी कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया यातून पैसे काढायची परवानगी या, या विनियोजन विधेयकानंतर मिळते विनियोजन म्हणजे काय विनियोजन असा त्याचा अर्थ आहे बी म्हणजे निश्चित करणे नियोजन नियोजन ज्याच्यासाठी निश्चित केलेलं आहे त्याच्यासाठी ते पैसे खर्च करणे त्याच्यासाठी ते पैसे मंजूर करणे याला विनियोजन असं म्हणतात आहे याबाबत सभागृहाने ज्या विषयाबाबत त्या कामासाठी तेवढा पैसा मंजूर केलाय त्याच कामासाठी खर्च करावा असं पैसे खर्च करण्यासाठी संचित निधीतून पैसे काढता येतात याचा विषय या ठिकाणी समाविष्ट आहे या विषयासाठी त्या कामासाठी जेवढा पैसा मंजूर केलाय तो पैसा त्याच कामासाठी खर्च करावा याला बिनियोजन म्हणतात अभ्यासासाठी घरच्याने पैसे दिलेत तर पैसे अभ्यासासाठीच वापरणे आहे पार्टी करण्यासाठी नाही याला विनियोजन विधेयक म्हणतात जो पैसा घरच्याने ज्याच्यासाठी मंजूर केलेला आहे त्यासाठीच खर्च करावा आहे मग घरच्यांनी महिन्याला तीन हजार रुपये खर्चाला दिले होते पण प्रॉब्लेम झाला बड्डेसाठी हजार रुपये खर्च झाले मित्राच्या पार्टीत हजार रुपये गेले मग आता मेसला पैसे कमी पडलेले आहेत आता आपलं बजेट तर एक तारखेलाच पारित होणार आहे आणि पैसे संपलेलेच वीस तारखेलाच एकशे बारानुसार नुसार आपल्यालाही घरून पैसे मंजूर झाले होते एकशे तेरानुसार पैसे मंजूर व्हावं म्हणून घरच्यांच्या समोर अनुदान मागण्याचा प्रस्ताव ठेवला होता घरच्यांनी सगळ्यांनी मिळून तीन हजार रुपये मंजूर केले महिन्याला मंजूर केले एकशे चौदा नुसार आणि पैसे आप आपल्या अकाउंटला आले संचित निधीतून आपण आता खर्च करायला सुरुवात केली मग खर्च कशासाठी करा करायला पाहिजे ज्याच्यासाठी मंजूर झालेत जेवढे मंजूर झालेत त्याच्यासाठी तेवढेच खर्च करावे पण प्रॉब्लेम काय झाला मित्राचा बड्डे आला अचानक पार्टी झाली वीस तारखेलाच पैसे खर्च झाले अजून दहा दिवस बाकी आहेत पैसे कमी पडलेले आहेत मग आता पैसे कमी पडलेले आहेत तर तुम्ही काय करणार अतिरिक्त अनुदान मागण्या मागणार घरी वीस तारखेलाच घरी पैसे मागणार पैसे कमी पडलेले आहेत अतिरिक्त पैसे पाठवा घरचे परेशान मागील बजेट मंजूर झालेलं बजेट एवढ्या लवकर संपलं कसं मग तुम्हाला काय करावं लागेल कारणे दाखवा नोटीस घरी सगळे कारणे द्यावे लागतील का पैसे खर्च झाले कसे पैसे खर्च झाले कशासाठी झाले कुणाला विचारून केले आपला मोठा भाऊ मोठी बहीण अनेक वेळा प्रश्न असे विचारते आहे आणि वडील तर आपले प्रधानमंत्री आहेत आई गृहमंत्री म्हणून अनेक विषय माफ करून टाकते ग्रँटेडही असतात आहे पण मुख्य काय आहे घरात विरोधी पक्ष मोठा भाऊ विरोधी पक्ष मोठी बहीण तलवार लावूनच असते आहे पैसे एवढे खर्च झालेत कसे आम्ही तर दोन हजार रुपयामध्ये महिना काढत होता तुला तर तीन हजार रुपये मंजूर झालेत अतिरिक्त अनुदान तुला मंजूर होऊन सुद्धा तू अजून अतिरिक्त अनुदानाची मागणी करतोय असा प्रस्ताव अशी चर्चा होताना दिसते पण शेवटी काही वेळेस योग्यच खर्च झालेला असू शकतो कधी स्टेशनरी वस्तू कधी रूमचं भाडं कधी आजारपण या कारणास्तव योग्य पैसा अतिरिक्त खर्च झाला तर तुम्हाला अतिरिक्त पैसे अनुदान मागता येतात आहे अतिरिक्त पैसे मंजूर करावे लागतात मग असे अतिरिक्त पैसे मंजूर करता येतात आहे विनियोजन विधेयकासाठी कोणतंही स्वतंत्र बिल मांडावं लागत नाही मित्रांनो यस 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 विनियोजन विधेयकासाठी कोणतंही स्वतंत्र प्रस्ताव मांडावा लागत नाही विनियोजन म्हणजे बजेट जे पारित होत असत त्याच बिलामध्ये विनियोजनाचा समावेश असतो स्वतंत्र कोणताही प्रस्ताव नसतो आपण बजेट एकशे बारा नुसार जे मांडतो यासोबत एक फेब्रुवारीला या एक फेब्रुवारीला अतिरिक्त सतरा बिल मांडत असतो यामध्ये याचाही समावेश असतो असं कोणतंही स्वतंत्र बिल पारित करावं लागत नाही विनियोजनाचं आहे आणि मित्रांनो सीएजी असतात भाऊ बहीण येस yes, एक्झॅक्टली exactly. सीएजी भाऊ बहीण असतात पण भाऊ बहीण परवडत नाही सीएजी परवडतो कारण आत्तापर्यंत सीएजी ला आपल्या देशात काय सापडले हो सत्तर वर्षामध्ये आपल्या देशामध्ये सीएजीला काय सापडलं आपल्या भाऊ बहिणीला आपण नेहमी सापडतो कुठलीच चूक माफच नसते बस एक थोडा गुन्हा व्हायला उशीर आहे घरी लगेच कंप्लेन होते आहे पण सीएजी ला आजपर्यंत एकही दोषी सापडला नाही टू जी स्पेक्ट्रम घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा कोळसा घोटाळा काँग्रेस पासून बीजेपी पर्यंत अनेक लोकांचे अनेक घोटाळे पण आजपर्यंत मला एक व्यक्ती दाखवा त्यांनी घोटाळा केला आहे आणि लाख दोन लाख रुपये खाल्ले होते म्हणून सरकारच्या तिजोरीमध्ये आणून दोन लाख रुपये भरलेत आणि त्याला घोटाळा केलाय म्हणून एक दोन वर्षाचा कारावास झालेला आहे अशा आपल्याला घोटाळे बाज तर कोणी कारावासात गेले सापडणार नाहीत आत्ता थोडंफार लालू प्रसाद यादव सापडले होते आहे चुकून सापडले होते थोडी तेही थोडे दिवसच गेले होते आहे आणि तेही तेव्हा गेले होते जेव्हा त्यांचं राजकीय करिअर संपलं होतं तेव्हा जेलमध्ये गेले होते पण सीएजी विशेष काही करते असं काही वाटत नाही येस येस चौकशी सगळं सीएजी त्यानंतरच करत असते अगोदर काही करत नसते हे त्याचा विशेषच आहे म्हणून त्याचा काही उपयोग नाही सीएजी म्हणजे बस आपलंच व्यवस्था आहे सीएजीची नियुक्ती कोण करतं सरकार आहे सीजीए यांची पण नियुक्ती कोण करतं सरकारच करते आहे सीएजीची पण नियुक्ती सरकार ची पण नियुक्ती सरकार म्हणजे लेखापाल हिशोब लिहून ठेवणारा आपलाच आणि हिशोब तपासणाराही आपलाच पेपर आपणच काढला पेपर आपणच तपासला महाराष्ट्रात पहिला आपणच मग कसा काय भ्रष्टाचार होणार नाही या म्हणून सीएजी काही दोष दाखवत नाही सीजीएला सी ला, सीजी ला काही सापडत नाही आणि म्हणून सी एजीच्या रिपोर्टवर पब्लिक अकाउंट कमिटी यांनाही काही सापडत नाही आणि यांना काही सापडत नाही म्हणून विरोधी पक्षाला काही सापडत नाही विरोधी पक्षाला काही सापडत नाही आणि आपल्याला काही समजत नाही कशामध्ये काय आहे जनतेला मीडियाला काहीच माहिती नाही क्लिअर आहे अर्थमंत्री म्हणून मी पैसे खर्च केले माझ्या खर्चाचा हिशोब लिहून ठेवतो सीजीए लिहून ठेवलेला हिशोब महालेखा परीक्षक सीएजी तपासतो यांनी तपासलेला हिशोब आपली लोकलेखा समिती त्याच्यावर तपासते त्यांनाही काही सापडत नाही कारण काही तर मॅनेज मैं, करून ठेवलेला जे सापडत नाही त्यांना सापडायचा ना सा प्रश्नच येत नाही आणि पब्लिक अकाउंट कमिटीनं काही शोधलं तर सापडत नाही म्हणून विरोधी पक्षाच्या हातातही काही सापडत नाही अशा पद्धतीने आपण मिळून मिसळून भ्रष्टाचार करत राहतो पक्ष कोणताही असो सगळ्या पद्धतीने याबद्दलची रचना कमी अधिक प्रमाणात या लेवलवरती अमलात येताना दिसते हे ये त्याचा विशेष आपल्याला नाकारून चालत नाही आहे या पद्धतीने अतिरिक्त अनुदान मांडायचं आहे एक एप्रिलला पैसे मिळाले होते एक एप्रिलपासून पैसे एप्रिल, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत पैसे खर्च केले आणि ऑक्टोबरमध्ये महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजनेला पैसे कमी पडलेले आहेत तर सरकार या माध्यमातून महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजनेसाठी नोव्हेंबरमध्ये अतिरिक्त अनुदानासाठीचे पैसे मागू शकते असा अर्थसंकल्पा अंतर्गत विशिष्ट कामासाठी विशिष्ट रक्कम कमी पडत असेल किंवा अतिरिक्त खर्च लागत असेल तर असा खर्च भागवण्यासाठी सभागृह स्वतंत्र अतिरिक्त मागणी प्रस्ताव मंजूर करून दिला आहे कुठे लोकसभेतच अनुदान मागणीही लोकसभेत विनियोजनही लोकसभेत आणि अतिरिक्त अनुदान मागणी सुद्धा लोकसभेतच मांडायची असते इतर कुठेही नाही यावरही लोकसभेत कपात प्रस्ताव मांडता येतो जसा अनुदान मागण्यावर कपात प्रस्ताव येतो तसा इथंही या अतिरिक्त अनुदान मागण्यावर कपात प्रस्ताव मांडता येतो हे विशेष इथं नाकारून चालत नाही बजेट मंजूर झालं एकशे बारानुसार नुसार तेरानुसार अनुदान मागणी चौदानुसार नुसार विनियोजन विधेयक ज्याच्यासाठी मंजूर झालेत त्याच्यासाठी खर्च करा यासाठी हातात पैसे मिळतात त्याला विनियोजन एकशे पंधरा नुसार कमी पडले म्हणून अतिरिक्त मागितले आता एकशे सोळा लेखानुदान लेखानुदान ज्याला आपण ओट ऑन अकाउंट म्हणतो ओट ऑन अकाउंट म्हणतो म्हणजेच काय लेखानुदान घेण्याच्या पद्धतीच्या प्रक्रियेचा अवलंब सत्तावीस किंवा अठ्ठावीस सॉरी अठ्ठावीस पाहिजे अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडल्यास मंजूर करून घेण्यास संपूर्ण एप्रिल महिना लागत होता जेव्हा आपण बजेट अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारीला मांडायचो तेव्हा ते मंजूर करून घ्यायला एप्रिल महिना जायचा त्यामुळे सरकारला एप्रिल व मे या महिन्याचा खर्च भागवण्यासाठी लेखानुदान घ्यावा लागत होता आहे एप्रिल व मे महिन्याचा खर्च भागवण्यासाठी लेखानुदान घ्यावा लागत होता पण आता एक फेब्रुवारीला बजेट मांडल्यामुळे आपल्याला लेखानुदानाची आवश्यकता भासत नाही सध्या मात्र पुढील काही दिवसात जर सरकारचा कार्यकाल संपत असेल सरकारचा कार्यकाल संपतोय दोन तीन महिन्यामध्ये किंवा निवडणुका नियोजित आहेत दोन चार महिन्यात निवडणुका होणार आहेत असं काही प्लॅनिंग चालू आहे तर अशा वेळी अर्थसंकल्प न मांडता लेखानुदान घेतले जावं अशी पद्धत आहे आता बजेट एक फेब्रुवारीला मांडतोय म्हणून दरवर्षी आता लेखानुदानाची गरज भासत नाही पण अगोदर अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारीला बजेट मांडतो तेव्हा आपल्याला एप्रिल मे महिन्यासाठी लेखानुदान म्हणजे आत्ता अतिरिक्त पैसा अगोदर घ्यावा लागायचा आहे या महिन्याचा खर्च भागवण्यासाठी पण आता बजेट एक तारखेला मांडतो म्हणून लेखानुदानाची गरज नाही लागत पण आत्ता लेखानुदान कधी घेतो जर निवडणुका आता प्लॅनिंग केलेल्या आहेत किंवा थोड्या दिवसात सरकारचा कार्यकाल थोड्या दिवसात म्हणजे दोन चार महिन्यात सरकारचा कार्यकाल संपत असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी लेखानुदान घेता येतं लेखानुदान साधारण दोन चार महिन्यासाठी घेता येतो त्याच्यापेक्षा अधिक नाही लेखानुदानात जो पैसा मागितला जातो तो अर्थसंकल्पाच्या वन पेक्षा अधिक मागता येत नाही म्हणजेच मॅक्झिमम वन सिक्स्थ एवढाच पैसा मागता येतो म्हणजे कोणत्याच्या दरवर्षी जे अर्थसंकल्प मांडतो त्या दरवर्षाच्या अर्थसंकल्पाच्या वन सिक्स एवढा पैसा यामध्ये मागता येईल अन्यथा नाही म्हणजेच बजेटच्या वन सिक्स एवढे पैसे हा प्रस्तावही पुन्हा लोकसभेतच मांडावा लागतो म्हणजेच पुन्हा लोकसभेचं महत्त्व आहे कारण पैसा सरकारकडे आहे आणि तो पैसा लोकांचा आहे त्यामुळे याबद्दल प्रस्ताव लोकसभेतच मांडावा लागतो लेखानुदानामध्ये फक्त खर्चाबाबत तरतूद असते जमाबाबत नाही म्हणजे जमा, ना जमा रक्कमबाबत यामध्ये तरतूद नसते आहे म्हणजे लेखानुदानामध्ये फक्त खर्चाची तरतूद असते कारण एक दोन महिने दोन तीन महिने दोन चार महिन्यासाठीचा खर्च या ठिकाणी चालू असतो आणि तो खर्च भागवण्यासाठी आपल्याला जमा रकमेचा हिशोब जमा रक्कम बदलचे घटक मांडणं आवश्यक नाही मांडण्याची गरज भासत नाही म्हणून आपण या माध्यमातून फक्त खर्च रक्कम याबद्दलचा विचार करतो जमा रक्कम नाही कारण आपण जेव्हा सर्वसाधारण बजेट मांडतो सर्वसाधारण बजेट आपण जेव्हा मध्यावधी बजेट मांडतो मध्यावधी बजेट आणि आपण जेव्हा लेखानुदान घेतो तेव्हा यामध्ये हा मूलभूत फरक आहे या तीनपैकी पहिल्या दोन संकल्पनामध्ये इथे आपल्याला जमा प्लस खर्च दोन्ही समाविष्ट असते जमा प्लस खर्च दोन्ही समाविष्ट असते पण लेखानुदानामध्ये फक्त आणि फक्त खर्च घटकाचा समावेश असतो म्हणजे इथं सरकार फक्त खर्चाबद्दलचीच तरतूद करते जमाबद्दल हिशोब पाहत नाही सरकारचा जमा घटकाबद्दलचा काही संबंध नाही सरकारला खर्चासाठी वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या वन सिक्स्थ एवढे पैसे मिळाले सरकारचं काम विषय क्लोज सरकार या माध्यमातून खर्च करण्याबद्दलचं प्लॅनिंग करेल आणि या माध्यमातून खर्चाविषयीचे सगळे घटक व त्याच्याबद्दलच्या तरतुदी इथे पूर्णपणे पारित करता येतात आहे या पद्धतीने अडीकल एकशे सोळासह लेखानुदानाचा विषय व त्या माध्यमातूनचे घटक इथे समाप्त होतात आहे आर्टिकल वन वन सेवननुसार वित्त विधेयक आहे आणि वित्त विधेयक आणि धनविधेयक यामध्ये काय फरक असतो त्या धनविधेयकाबद्दलचे डिटेल पॉईंट्स मी नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याबद्दलचा आप पाठ डिस्कस करणार आहोत तेव्हा त्याच्याबद्दल आपण चर्चा करू धनविधेयक वित्त विधेयक यामध्ये काय फरक आहे धनविधेयक वित्त विधेयकातले नेमके बेसिक कोणत्या गोष्टी आहेत डिफरन्स त्याच्याबद्दलचा पाठ सर्वसाधारण बजेट मध्यावधी बजेट आणि अंतरिम बजेट याबद्दलचा पाठ डिफरन्स काय आहे जेंडर बजेट त्यासोबत तुटीचा अर्थसंकल्प त्यासोबत फल जो फलनिष्पत्ती बजेट हे सगळे जे बजेटचे प्रकार आहेत त्यांच्याबद्दलचे घटक आणि तुटीच्या अर्थसंकल्पाच्या सगळ्या संकल्पना यांचा आढावा आपण नेक्स्ट लेक्चर म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्या रेग्युलर टाईममध्येच पाहू बाकीचा जो सगळा घटक आहे यांच्याबद्दलचा पाठ आजचा सगळा घटक तुम्हाला समजलेला आहे याबद्दलचे सगळे गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत यस येस 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 एक्झॅक्टली समजलेलं आहे येस येस समजलेलं आहे एक्झॅक्टली या गोष्टी थँक्यू थँक्यू येस सरप्लस बजेट डेपिसिट बजेट हे उद्याच्या लेक्चरमध्ये येलं आहे येस yes, येस yes, ऑल ऑल बजेटचे प्रकार आणि त्याच्यामध्ये आताच्या सगळ्या ज्या बजेटच्या आकडेवारी आहेत त्यांच्याबद्दलचा घटकही आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये पाहायला येईल येस yes, येस yes, अतिशय छान समजलेलं आहे आता आज मी बऱ्याच गोष्टी बेसिक आणि कन्सेप्चल व हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सांगितलेलं आहे पण उद्याच्या लेक्चरमध्ये मी याचा कंटेंट घेतोय आणि ऑल मॅक्झिमम कन्सेप्ट येत आहे आणि उद्याला डेफिसिट बजेट जे आहे त्यांच्याबद्दलच्या सगळ्या कन्सेप्ट वित्तीय तूट अंतरिम तूट त्यासोबत जे प्राथमिक तूट ह्या ज्या सगळ्या तुटीच्या संकल्पना आहेत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये त्या ऑल ज्या डेफिसिट कन्सेप्ट आहेत त्यांच्याबद्दलचा घटक मात्र आपण उद्याला व्यवस्थित पूर्ण डिटेलमध्ये चर्चा करू त्यांच्याबद्दलचा कोणताही पाठ मी उद्या ठेवणार नाही त्याबद्दलचा घटक घेऊ येस 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 एक्झॅक्टली येस थँक्यू थँक्यू येस थँक्यू सगळ्यांचे थँक्यू पुन्हा आपण भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये आज आपल्याला बऱ्याच गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्या उद्याला मी कवर करेन उद्याचं सेशन सर्वाधिक महत्त्वाचं आहे कारण उद्याला मी डेफिसिट बजेटच्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्यांचा आढावा उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहे त्यामुळे आजचं लेक्चर मिस झालं असेल तरी काही फरक नाही पडणार आहे पण उद्याचं लेक्चर कुठल्याही परिस्थितीत मिस करू नका कारण सार्वजनिक वित्तामध्ये या डेफिसिट बजेट बे डेफिसिटच्याच कन्सेप्ट हा सर्वाधिक त्रासदायक आहेत अवघड आहे तर उद्याला आपण डेफिसिटच्या सगळ्या संकल्पना पाहू व त्याच्याबद्दलचे सगळे घटकही क्लिअर करू येत आहे तर उद्याचं लेक्चर मिस करू नका आहे ओके ठीक आहे आपण थांबूयात बाकी सेशन उद्याला भेटूयात येस 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 थँक्यू थँक्यू सगळ्यांचे थँक्यू गुड नाईट गुड नाईट भेटूयात येस येस गुड नाईट येस येस सगळ्यांना गुड नाईट थँक्यू भेटू आपण आहे थँक्यू थँक्यू थँक्यू